तो शुरू करूया अपन। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदामह्यं ददाति स्वपदान्तिकम्। वंदेहम श्रीगुरौ श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजन सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमो महावदान्याय कृष्ण प्रेम प्रदाय ते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। पंचाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमः ओं विष्णु पादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वंदे श्रीगुरुं दीनतारिणं परमानन्दमाधवं श्रीचैतन्यमीश्वरम्। कथंचन स्मृते अस्मिन् दुष्करं सुकरं भवेत् विस्मृते प्रथम स्यात् श्रीचैतन्यं नमामि तं। हरे कृष्णा। तर सर्वांचं हार्दिक स्वागत आहे पुन्हा एकदा। तर आपल्याला माहितच आहे की आपण काल बरेच श्लोक घेतले आणि बघितलं आपण 30 झाले आपले, बरोबर आहे ना। काल आपण 21 ते 30 हे श्लोक घेतले आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं 30वा जो श्लोक होता त्यावेळेला मी म्हणालो की भगवानच्या आत्म्याचं वर्णन सांगतात, आत्म्याची लक्षणं, आत्मा कसा आहे, त्याचं स्वरूप सगळं, जे कसं शरीरामध्ये आत्मा असतो आणि आत्मा कसं त्या बदलणाऱ्या शरीरामध्ये स्थानांतरित होत असतो आणि मृत्यू म्हणजे काय होतंय, शरीर नष्ट होतं आणि त्याला दुसरं शरीर मिळतं। आणि काल काही श्लोक बघितले की कसं आश्चर्य वाटतं लोकांना, आश्चर्य म्हणून बघतात आत्म्याकडं, आश्चर्यकारक म्हणून चर्चा करतात, आश्चर्यकारक पाहतात आणि काय जण एवढं खूप ऐकून सुद्धा त्यांना काही फरक पडताना काही कळतच नाही। श्रुत्वा पेनम वेदन चैव करीत असं त्यांना काही कळत नाही असं पण आपण ऐकलं। आणि विशेष करून मागच्या भगवंत विशेष ज्ञान देतात त्याला, सांख्य म्हणजे संख्यात्मक विश्लेषण, शरीर आणि आत्म्यामध्ये कसं अंतर आहे। आणि आता आपण आज आता पाहणार आहोत, आता तिसरा विभाग सुरू आहे, तिसरा सेक्शन। या तिसऱ्या सेक्शन मध्ये 31 ते 38 श्लोक आहेत, 31 ते 38। मी सुरुवातीलाच या अध्यायाच्या प्रारंभीत हे वेगवेगळे सेक्शन सांगितले होतेच, पण तरी पण त्या त्यावेळेला ते श्लोक सेक्शन आपल्याला माहित असणं आवश्यक आहे। हा तिसरा विभाग आहे, या तिसऱ्या विभागामध्ये 31 ते 38 हे श्लोक आहेत। आणि या विशेष करून हे जे 31 आणि 32 हे दोन श्लोक आहेत याच्यामध्ये भगवंत अर्जुन म्हटला तर दुसरं कारण होतं अर्जुनाचा आनंद, पहिलं कारण होतं करुणा, करुणेमुळं तो नको म्हणत होता, त्या नातेवाईकांविषयी करुणा वाटल्या, ते शरीराविषयी अर्थात दिव्य करुणा नव्हती, भौतिक करुणा, त्याचं खंडन आपण पाहिलं। आता पण हे जे 31 38 पूर्ण नाही, फक्त 31 आणि 32 हे दोन श्लोक आपण अर्जुनाचा आनंद म्हणाला होता ना, तो म्हणाला की सगळे जर मेल मारले गेले युद्धामध्ये कौरव तर मी कसं काय करणार, मग मी आनंद घेताना कुठं कोणाशी म्हणतो आपण शेअर करतात ना, तुम्हाला आवडलं तर शेअर करा म्हणत, तसं मला आवडलं राजा सगळं छान म्हणते, शेअर करणार कोणाला आहेच कोण नाहीच आहे, सगळे मेलेलेच आहेत। तर त्यामुळं तो मुद्दा होता आणि या दोन श्लोकांमध्ये भगवंताने खंडन केलेले आनंद मिळणार नाही किंवा त्याविषयीच। आणि या विभागामध्ये 31 ते 38 हा जो विभाग तिसरा, याच्यामध्ये भगवंत कर्मकांडाचं थोडं प्रधानता सांगणार, कर्मकांडाच्या माध्यमाने सांगणार,
कर्मकांडाचं काय उद्दिष्ट समजते आपल्याला? कर्मकांडावर काय करतात? स्वर्गामध्ये जाणं, स्वर्गात जाऊन तिथला सुखभोग घेणं, हे कर्मकांडाचं एक लक्ष आहे. अर्थात ते काही याचा अर्थ नाही की भगवंत स्वर्गाचं प्रमोशन करत नाही, तिथं स्वर्गात जाण्याचं नाही सांगत. पण तरी पण अर्जुनाला बघून वेगळ्या वेगळ्या बघा याच्यावर लक्षात घ्या आपण, भगवान श्रीकृष्णांनी हे जे काही सगळं सांगितलं वेगळं योग वगैरे सगळं काही, याचा एकच उद्देश आहे की आपलं स्वधर्म, दोन प्रकारचे स्वधर्म पालन करायचे. कुठले एक स्वधर्म आहे? शरीराचा. आता येईलच या श्लोकामध्येच. एक शरीराचा स्वधर्म म्हणजे कुठला आहे बरं? शरीराचा स्वधर्म म्हणजे शरीराची आवश्यकता असेल हे सगळं आहेत. म्हणजे शरीर आहे म्हटलं आपण अमुक वर्णामध्ये ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्णाश्रम व्यवसाय त्याच्यामध्ये आपण आहोत. तर त्यानुसार आपण काय करायचं? आचरण करायचं. आणि ते करत असतानाच काय करायचं? ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी करायचं. म्हणजे दोन्ही स्वधर्म झाले, मग आत्म्याचा पण आणि शरीराचा पण. तर त्यामुळे तर कर्मकांडाच्या दृष्टीनं सांगून भगवंत म्हणते की आता अरे स्वर्गात जायला मिळणार तुला. अर्थात स्वर्गाच्या पलीकडे जायचंय, पण तरी पण भगवंत त्या माध्यमाने पण सांगतात आपल्याला. आता श्लोक बघूया आपण, 31वा श्लोक घेऊया. स्वधर्ममापि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादियुदाश्रय अन्यत् क्षत्रियस्य न विद्यते. भगवान म्हणतात क्षत्रिय या नात्याने तुझ्या विशिष्ट कर्तव्याचा विचार केला असता तू जाणले पाहिजे की तुला धर्मतत्वांसाठी युद्ध करण्यापेक्षा श्रेष्ठ असे इतर कोणतेही कार्य नाही. यास्तव तू संकोच करण्याची आवश्यकता नाही. इथं आता अर्जुनाने जे धर्मतत्वाचा मुद्दा जास्त प्रबळ मांडला होता माहिती ना, आपण चर्चा केली ते एक न्यायशास्त्र किंवा राज्यशास्त्र आहे, त्याच्यानुसार काय बरं हिंसा करू शकतो आवश्यक असेल तर त्याच्या ह्याच्यानुसार क्षत्रिय तर हिंसा केलीच पाहिजे वगैरे. पण अर्जुन धर्मशास्त्राचा आधारून काय म्हणत होता की आपण हत्या करू नये, कोणाची हिंसा करू नये, असं तो मुद्दा मांडतो. आता भगवंत त्या धर्मतत्वांसाठीच त्याचा उल्लेख करतात की धर्मतत्वामध्ये सांगितलेलं आहे, काय करायला सांगितलेलं आहे की आपलं जे कर्तव्य ते पालन केलं पाहिजे. म्हणून युद्धात ते सांगतात म्हणा क्षत्रिय विशिष्ट कर्तव्य विचार केल्यानंतर युद्ध केलंच पाहिजे. मग संकोच करू नकोस तू, कारण तुझ्या वर्णासाठी ते उपयुक्त आहे. तात्पर्य प्रभात सांगतात वर्णाश्रमाविषयी, बघा काय म्हणतात प्रभात. सामाजिक व्यवस्थेसाठी असणाऱ्या चार वर्णांमध्ये द्वितीय वर्णाला क्षत्रिय म्हटले जाते. पहिला कुठला आहे? ब्राह्मण. आणि तिसरा वर्ण कोणता? वैश्य. चौथा शूद्र. हे कसं केलेलं आहे? जन्मान नाही, गुण आणि कर्मानी आहे. व हा वर्ण, हा वर्ण म्हणजे कुठला? क्षत्रिय. उत्तम राज्य कारभार करण्यासाठी असतो. क्षत म्हणजे पीडा किंवा इजा. जो पीडा होण्यापासून रक्षण करतो त्याला क्षत्रिय म्हटले जाते. त्रायते म्हणजे संरक्षण देणे. क्षत्रायते इति क्षत्रिय असं म्हटलं. क्षत म्हणजे क्षती. आपण म्हणतो ना क्षती शब्द वापरतो ना कधी कधी मराठीमध्ये. क्षती, त्याला क्षती पोचली म्हणजे काय? दुखापत झाली असं म्हणतो. तर क्षत म्हणजे त्याला त्रास वगैरे इजा. आणि क्षत्रायते म्हणजे त्याच्यापासून त्याला रक्षण, त्याचं रक्षण करणं. क्षत्रियांना अरण्यात शिकार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. क्षत्रिय अरण्यात जाऊन वाघाला समोरासमोर आव्हान देत असत आणि वाघाबरोबर तलवारीने झुंज देत असत. वाघाची शिकार झाल्यावर त्याचे राजकीय मान सन्मानाने अंत्यसंस्कार केले जात असत. जयपूर संस्थानाचे क्षत्रिय राजे आज ताग आहेत या पद्धतीचे पालन करीत आहेत. कारण क्षत्रियांचं का वाघ लोक म्हणा कशाला प्राण्याला मारतात? नाही, कारण काय? त्यामुळे त्यांच्यामध्ये क्षत्रिय क्षात्र तेज आहे ना, युद्ध करण्याची प्रवृत्ती. आजकाल काय बघतो आपण? आजकाल प्राण्यांना नाही मारलं जात, आजकाल प्रशिक्षण दिलं जात त्याच्यामध्ये. मोठं कुठं ग्राउंड बघता कसं गोळी हे करायची वगैरे सगळं शिकवतात तिथं. त्यामुळे सतत ट्रेनिंग चालू असतं त्याचं. जर सगळ्यात त्याने अस्त्रशस्त्र ठेवून रिलॅक्स बसले आता काय बघू युद्ध सुरू झालं आणि अचानक आक्रमण झालं सवयच मोडली यांची. मग ते कुठं गंजलेले घेणार, बंदुका घेणार, गोळ्या आहेत की नाही माहित नाही, बिकट होणार ना. त्यामुळे काय केलं जात? नेहमी त्यांना त्या मूड मध्ये ठेवलं जातं, जोशामध्ये नेहमी. म्हणूनच क्षत्रिय काय करायचे? आधी जंगलामध्ये जाऊन शिकार करायचे वाघांची. एक कारण असायचं क्षत्र ते तो मूड टिकून ठेवण्यासाठी. दुसरं कारण असायचं कारण जंगलामध्ये साधू संत तपस्या करायचे. त्यांच्या तपस्येमध्ये अडथळा त्या प्राण्यांमुळे येऊ नये म्हणून ते पण त्यांची हत्या करायचं प्राण्यांची. असं पण असायचं क्षत्रिय किंवा राजे लोक.
तर म्हणून आणि ते पण त्याला मारलं तरी पण त्याला अगदी चांगल्या सन्मानाने आणून त्याचं काय करायचे मग अंतिम संस्कार करायचे. कधी कधी तुम्ही एखाद्याचा राजमहालात वगैरे गेलाय का जुन्या कधी म्युझियम किंवा वगैरे, तर त्या ठिकाणी हा राजाचा महाल होता. त्या ठिकाणी बघितलं तलवारी भाले दिसतात, त्याचबरोबर काय असं माहिती आपल्याला, त्याचबरोबर वाघाचे कातडं असतंय किंवा वाघामध्ये त्याला मारून त्याला भुसा भरून ठेवलेला असतो त्यांच्या शौर्याचं प्रतीक म्हणून. म्हणजे ते बघितलं लक्षात येईल की एवढ्या वाघांना मारलं म्हणजे काय नक्कीच शूरवीर आहे, पराक्रमी आहे, त्याची ती ओळख असते. इथं पुढे म्हटलेलं आहे क्षत्रियांना विशेषत्वे आव्हान देण्याचे आणि हत्या करण्याचे प्रशिक्षण दिले जाते, कारण काही वेळा धार्मिक हिंसा ही आवश्यक बाब असते. म्हणून क्षत्रिय एकदम संन्यास आश्रम स्वीकारू शकत नाही. हे संन्यासासाठी नाही सांगितलेलं, जो संन्यासी असेल त्याला म्हटलं नाही की तुम्ही हिंसा करा, त्याच्यासाठी नाही. पण हिंसा कोणी करायची ती क्षत्रिय, ते पण आवश्यक असेल तर. राजकारणात अहिंसा ही राजकीय चाल किंवा धोरण ठरू शकते, पण एक अविभाज्य म्हणून अविभाज्य तत्व म्हणून ते असू शकत नाही. खरी गोष्ट आहे. आता अहिंसा अहिंसा खूप चर्चा होत असते, पण खरं तर अहिंसा हा जो मुद्दा आहे, अहिंसा का त्याला प्राधान्य दिलं, कारण अनावश्यक हिंसा करू नये म्हणून म्हटले अहिंसाला तुम्ही प्राधान्य, बरोबर आहे. पण कधी कधी एखाद्यानं हमला केला आक्रमण केला, आपण सगळ्यांनी म्हटलो नाही आम्ही हिंसा करणार नाही, अहिंसा करू काय व्हायचं, मला मारा आम्ही तयार आहे, असं आपण म्हटलं ठीक आहे. पण पण पोलीस हे म्हटले काय हरकत नाही तुम्ही आम्हाला मारा, आमचे बंदुका तुम्ही घ्या ताब्यात, त्याच्यानेच आम्हाला मारा आमच्याच बंदुकाने, चालेल का? त्याला ठेवतील का पोलीस म्हणून? आर्मीत लोक असं म्हटले नाही, उलट काय केलं पाहिजे त्यांना, त्यांचं ते कर्तव्यच आहे, ते केलंच पाहिजे त्यांनी. तुम्ही पाहिलं की नाही माहित नाही, मध्यंतरी ते कोरोनाच्या काळात काहीतरी बहुतेक नाही ते कुठल्या दोन देशामध्ये काहीतरी हे चालू होतं, तर त्यावेळेला एका देशाला तो सैनिक जो होता सोल्जर त्याच्याकडे ती जपमाळ होती, जपमाळ त्यांनी काय करत होतो मध्ये मध्ये वेळ असतो तो जप करायचा हरिकृष्णाचा. आता तुम्ही सांगा तो हरिकृष्ण जप पण करतोय आणि त्याच्या युद्धामध्ये काय करणार, नक्कीच बंदूक पण चालवायला लागणार ना. मग याचा अर्थ असा होतो का की जे हरिकृष्ण जप पण त्यांनी बंदूक वापरून असं नाही, तर क्षत्रिय म्हणून त्यांचं कार्यच असेल तर ते करू शकतात ते कार्य. अशा बाबा इथं पुढे म्हटलेलं आहे, बरं आपल्याला माहित आहे ना काय जण अहिंसा म्हणून राजकीय धोरण ठेवतात, अहिंसेला आम्ही फेल करू म्हणून, आणि त्याच राज्यात जर काही झालं कोणाचं आक्रमण काही गोंधळ झाला मग ते पोलिसांना पाठवणार, कधी कधी आर्मी पाठवावं लागते. धार्मिक न्याय संहितेमध्ये सांगितले काय सांगितलं बघा, आहवेशो मिथोन्योन्यम जिग्गाम संतो महिक्षितः युद्धमानः परम शक्त्या स्वर्गयांत परांमुखः यज्ञेषु पशवो ब्रह्मन् हन्यन्ते सततम् द्विजय संस्कृता किल मंत्रैश्च तेपि स्वर्गम स्वर्गम वाप्नुवन्. इथं स्पष्टपणे इतकं खुलासा केला प्रभुपादाने, तात्पर्य फार महत्वाचं आहे. प्रभुपाद काय म्हणतात अर्थच आहे पण किती सुंदर दिलंय, रणभूमीवर एखादा राजा किंवा क्षत्रिय त्याचा मत्सर करणाऱ्या राजाशी लढतो तेव्हा मृत्यूनंतर तो स्वर्ग प्राप्ती करण्यास योग्य होतो. म्हणजे आपल्याला समजू शकतो आपण, त्या राजाशी लढला समजा हा आणि मृत्यू झाला युद्ध करताना स्वर्गात जाऊ शकतो. त्याचप्रमाणे ब्राह्मणही यज्ञामध्ये पशूंची आहुती देऊन स्वर्ग प्राप्ती करतात, तो का नाही होते. पण याचा अर्थ असं नाही की आता अर्जुनाचं काय चाललंय गोंधळ की नाही म्हणे मी ते याच्यात क्षत्रियाचं कार्य न करता हे ब्राह्मणासारखं राहतो हत्या न करता. पण म्हणून तर म्हटलेलं या श्लोक प्रभुपादाने दाखवून दिला की अरे ब्राह्मणाला पण पशुबळी द्यावा लागतो. आता आता कलियुगात मना केलेलं आहे पण पूर्वीच्या काळात पशुबळी दिला जातो आणि त्या पशुला काय व्हायचं लगेच मनुष्य प्राप्त व्हायचं, मग ते हत्या नाही ते खरं तर. पण ते माहित नाही का म्हणजे ब्राह्मण सुद्धा पशुबळी देऊ शकतात आणि त्याचबरोबर क्षत्रिय पण युद्ध करतात, पण दोघांची गती तीच आहे स्वर्गात जात दोघे. म्हणून इथं प्रभुपाद स्पष्ट म्हणतात याच्या या श्लोकाच्या अर्थामध्ये, म्हणून धार्मिक तत्व पालनासाठी रणभूमीवर हत्या करणे आणि यज्ञामध्ये पशूंची आहुती देणे यामुळेच हिंसक कृती मानल्या जात नाही, कारण यामध्ये धर्मतत्वे संबंधित असल्यामुळे प्रत्येकालाच लाभ होतो. यज्ञ बळीला एका योनीतून दुसऱ्या योनीत या प्रकारे उत्क्रांती मार्गातून न जाता तात्काळ मनुष्य जीवनाची प्राप्ती होते. किती चांगली गोष्ट. आपण ऐकलंय का अश्वमेध यज्ञ होता आधी, त्याच्यामध्ये काय करायला जातो घोड्याचा बळी दिला जात होता. घोड्याचा बळी देण्यामध्ये हिंसा नव्हती का बरं, कारण त्याला बळी दिल्या किंवा गोमेध यज्ञामध्ये गायीचा बळी दिला जात होता वयोवृद्ध गायीचा, आणि बळी देणं म्हणजे गोहत्या नव्हती ती. पण काय व्हायचं त्या मंत्राच्या प्रभावामुळं
त्या गाईला असेल किंवा त्याला घोड्याला पुढचं शरीर लगेच मनुष्याचं म्हणायचं, कारण त्याला तसं मनुष्य शरीर मिळायला भरपूर चौऱ्याकडे फिरून यावं लागणार किंवा त्यांचं किती राहिलं तेवढं, पण लगेच मनुष्य शरीर मिळेल. त्यामध्ये हिंसा समजली जात होती. आणि युद्धामध्ये पण प्रतिस्पर्ध्याला जर मारलं तरी पण काय समजलं जात नाही ते हिंसा नाही, कारण त्याला स्वर्गात जाणार. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलेलं आहे युद्धभूमीवर मारल्या गेलेल्या क्षत्रियांनाही यज्ञबळी देऊन स्वर्ग प्राप्ती करणाऱ्या ब्राह्मणांप्रमाणेच स्वर्ग प्राप्ती होते. आता या तात्पर्यात बघा, आता जो शेवटचा पॅरेग्राफ फार महत्वाचा आपण सर्वजण ऐका किंवा पहा. तर म्हटलंय स्वधर्म किंवा विशेष कर्तव्य दोन प्रकारचे आहे. जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्याने विशिष्ट शरीरानुसार मोक्ष प्राप्तीसाठी धर्मतत्वांप्रमाणे कर्तव्य करणे आवश्यक आहे. जेव्हा एखादा मुक्त होतो तेव्हा त्याचा स्वधर्म किंवा त्याची विशिष्ट कर्तव्ये शारीरिक स्तरावर नसल्यामुळे त्याच्या स्वधर्माला आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होते. म्हणजे मी सांगितलं स्वधर्म म्हणजे स्व, स्वचे दोन अर्थ आहेत. स्व म्हणजे आत्मा पण स्व आहे आणि शरीराला पण स्व म्हटलेलं आहे. आपण म्हणतो ना काय स्वास्थ्य बरं आहे का, म्हणतात ना हिंदीमध्ये म्हणतात स्वस्थ हो, स्वस्थ, स्वस्थ हो म्हणजे काय स्वास्थ्य ठीक आहे तुमचं. आता स्वस्थचा अर्थ आहे स्व मध्ये स्थित होणं. स्व म्हणजे कुठल्या अर्थी ना आत्म्यामध्ये आणि दुसरं शरीर. जर तो स्वस्थ म्हणजे कुठल्या दृष्टीने बघायचं तो जर शरीराचाच विचार करतो आत्म्याचा काहीच माहित नाही तो काय समजणार शरीर बरं असेल आजारी नसेल वगैरे म्हणणार की हा स्वास्थ आहे स्वास्थ. पण तो भक्त काय म्हणणार, जेव्हा चैतन्य महाप्रभू चा सेवक होता गोपाल तो जेव्हा घेऊन गेला भाई तुम्हाला काय घेऊन गेला हरिदास ठाकूरकडं महाप्रसाद घेऊन गेला. महाप्रसाद घेऊन गेल्यावर काय म्हटलं माहितीये का त्यांनी म्हटलं की हे महाप्रसाद घ्या म्हणे. ते म्हणाले नाही म्हणे माझं स्वास्थ्य ठीक नाही तब्येत ठीक नाही असं म्हणाले ते. आणि काय केलं लगेच त्यांनी थोडस कण घेतला आणि लगेच नाम जप सुरू केला. मग गोविंदने सांगितलं चैतन्य महाप्रभू असं असं हरिदास ठाकूर आजारी आहेत झोपून होते ते. मग चैतन्य लगेच पोचले हरिदास काय झालं काय म्हणे स्वास्थ्य ठीक नाही म्हणे माझा जप चांगला होत नाही. अर्थात त्यांचा जप चांगला होते असं होऊ शकत म्हणजे आपल्याला शिकायचं त्याच्यात ना. म्हणजे ते आजारी कशासाठी म्हटले माहिती का, जप चांगला होत नाही म्हणून आजारी म्हटले स्वतः. आपण आजारी म्हणजे काय सर्दी खोकला ताप आला तर आपण आजारी म्हणून स्वतः. पण खरा आजार कुठला आपल्याला भगवंत भक्ती करू शकत नाही आपण जप करू शकत नाही म्हणजे तो खरा आजार आहे असं समजायचं. पण आत्म्याला झालेला आजार म्हणून म्हटलेलं आहे जोपर्यंत मनुष्य मुक्त होत नाही तोपर्यंत त्यांना शरीरासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा मुक्त झाल्यावर त्याचा स्वधर्म किंवा त्याची कर्तव्य शारीरिक स्तर नसल्यामुळं त्याचा स्वधर्म आता बनतो आध्यात्मिक किंवा तो दिव्य स्वधर्म बनतो आध्यात्मिक स्वरूप. म्हणून म्हटलंय ब्राह्मण आणि क्षत्रियांना शारीरिक स्तरावर विशिष्ट नियत कर्तव्य नेमून दिलेले असतात आणि त्यांचे पालन करणे अनिवार्य असते. स्वधर्म भगवंताने नेमून दिलेला आहे आणि याचे स्पष्टीकरण चौथ्या अध्यायात केले जाईल. शारीरिक स्तरावर स्वधर्माला वर्णाश्रम धर्म किंवा मानवाच्या आध्यात्मिक ज्ञान प्राप्तीचा मूलभूत आधार असे म्हटले जाते. बघा कशी गोष्ट आहे. आता वर्णाश्रम दोन प्रकारचे तसं एक आहे दैवी वर्णाश्रम दुसरा असुरी वर्णाश्रम. आता असुरी वर्णाश्रम कुठला आहे जो फक्त जन्मानी जन्माच्या आधारावर आहे. काय जर म्हणतात मी ब्राह्मण आहे, ब्राह्मण म्हणजे कसला ब्राह्मणाच्या कुटुंबात जन्म झाला म्हणून ब्राह्मण म्हणून घेतो. दुसरा म्हणतो मी क्षत्रिय त्याला बंदूक पण धरता येत नाही तो म्हणतो मी क्षत्रिय. क्षत्रिय कुटुंबात जन्म झालाय तो म्हणतो मी क्षत्रिय. वैश्य शूद्र त्यांच्या जन्मानुसार बघितलं जातं त्याला म्हणतात असुरी वर्णाश्रम असतात. त्यामध्ये फार प्रगती करू शकत नाही शरीर स्तरावर राहतात. पण दैवी वर्णाश्रम म्हणजे काय की आपण एखादा ब्राह्मण जर असेल ब्राह्मणासारखं त्याचं कर्तव्य कार्य करू शकत असेल ते करत असताना कोणासाठी करायचं ते भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य झाला म्हणायचं दैवी वर्णाश्रम. आणि प्रभुपादांची इच्छा होती हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र असं आपलं कम्युनिटी करून व्हायला पाहिजे. त्याचबरोबर ते प्रत्येकजण काय करतील वैष्णव असतील. जो ब्राह्मण आहे तो पण वैष्णव आहे क्षत्रिय पण सगळे वैष्णव असल्यामुळं सगळ्यांचा उद्देश काय भगवंताला प्रसन्न करायचं. तर असं आपण समजायला हवं. मानवी संस्कृतीचा प्रारंभ वर्णाश्रम धर्म किंवा प्राप्त शरीराच्या विशिष्ट गुणानुसार नेमून दिलेल्या
कर्तव्यांपासून होतो. मनुष्य त्यालाच म्हटलं होतं ना, त्याला जे करायला दिलं ते जर नाही केलं तर कसा माणूस होतो. प्राण्याला आपण म्हणू शकता हे करून ठेव सगळं, काही करू शकत नाही. आणि माणसाला सांगितलं ना त्याला ती बुद्धी आहे, तो करू शकतो. पण आता इथं पुढं शेवटचा वाक्य किती महत्वाचं आहे बघा. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातील उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. काय म्हटलेलं आहे? ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार. फार महत्वाचं आहे. आपले जे अधिकारी आहेत, आपले जे वरिष्ठ आहेत आध्यात्मिक क्षेत्रातले, तर त्यांच्या आज्ञेमध्ये राहून आपण जर कार्य केलं तर भगवंत काय होतात आपल्यावरती प्रसन्न होतात. आणि आपण आपल्या लहरीप्रमाणे करण्याला काय म्हटलेलं आहे, तमोगुणच लक्षण आहे. पुढे जेव्हा आपण पुढच्या ते आपण पाहू त्याच्यामध्ये तमोगुणाचं काय लक्षण, रजोगुण तसं तो सगळं लिहिलेलं आहे. तमोगुणाविषयी काय लिहिलं आहे, जो अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन नाही करत, जो मानत नाही त्यांना, तो काय म्हणे, त्याला म्हटलेलं आहे की तमोगुणी अवस्था आहे त्याची. ज्येष्ठ व्यक्तींच्या आज्ञेनुसार कोणत्याही कार्यक्षेत्रामध्ये त्या त्या प्रकारचे कार्य केल्याने मनुष्याची जीवनातल्या उच्चतर अवस्थेमध्ये उन्नती होते. नुकसान नाही काही. वरिष्ठांच्या आज्ञा गेला आपल्याला अहंकारामुळे आपण वरिष्ठांपुढे झुकून त्यांच्या आज्ञेमध्ये राहू इच्छित नाही, पण होत आहे का नुकसान? आपण मग प्रगती करू शकत नाही आध्यात्मिक जीवनामध्ये. 35वा श्लोक असा आहे, यदृच्छया चोपपन्नम स्वर्गद्वारम अपावृतम सुखिना क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धम ईदृशम. हे पार्थ, ज्या क्षत्रियांना अशा युद्धाची संधी प्रयत्न न करताही येते ते खरोखरच सुखी आहेत, कारण या संधीमुळे त्यांच्यासाठी स्वर्गाच्या द्वारे सताड उघडी होतात. क्षत्रियांना युद्ध करायचं आहे म्हटलं तर फार आनंद होतो, स्वभाव त्यांचा. आणि ब्राह्मणांना कशामुळे आनंद होतो? वैष्णवांना भगवंत सेवा करायला मिळाली, भगवंताविषयी काही बोलायची संधी मिळाली किंवा सांगायची किंवा ऐकायची संधी मिळाली, ते प्रसन्न होतात. त्या पद्धतीनं इथं म्हटलेलं आहे की क्षत्रियांना युद्धाची संधी सहजच मिळाली तर युद्ध करायचं, ते एकदम खुश होतात, कारण त्यांच्यात ते स्वतः स्वभाव आहे त्यांचा. मग अशा त्यांना संधी मिळते युद्धाची आणि त्याद्वारे ते स्वर्गामध्ये जाऊ शकतात. आता तात्पर्यात म्हटलेलं आहे, अर्जुन जेव्हा म्हणाला की मला या युद्धापासून कल्याणकारक असे काहीच दिसत नाही, यामुळे शाश्वत नरकवासच भोगावा लागेल. अर्जुनाचं म्हणणं होतं ना सर, इथं भगवंताने काय केलं होतं, तेव्हा अर्जुनाच्या या प्रवृत्तीची विश्वाचे आदिगुरु भगवान श्रीकृष्णांनी निंदा केली होती. अर्जुनाने अशी विधाने केवळ अज्ञानामुळेच केली होती, अहिंसक बनून त्याला त्याचे नियत करत कर्म करावायचे होते. कशी विनोदी गोष्ट आहे, कारण त्याचं स्वधर्म काय सध्या क्षत्रिय या दृष्टीनं युद्ध करायचं, तो काय करू लागणार आहे, क्षत्रिय पण अहिंसक बनून त्याचं कर्तव्य करायचं. कसं करणार मग अहिंसक बनून? युद्धात थांबणार, तुझं फिरून येणार युद्धामध्ये. झालं मी युद्धात गेलो होतो ना, आज युद्धात गेलो तर तलवार उचलली का तू, धनुष्य उचला नाही, मग कसला क्षत्रिय तो? तर त्यामुळं तर अहिंसक बनून करायचं म्हणजे चुकीच आहे. क्षत्रियाने रणांगणार असूनही अहिंसक बनावे हे मूर्खांचे तत्वज्ञान आहे. खरंच आहे ते. का बरं मूर्खांचं तत्वज्ञान म्हणलं प्रभातांनी? हा तिथं हिंसा आवश्यक आहे, हिंसा केली पाहिजे. कधी कधी म्हटलं होतं ना, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी जर आपण कोणाला तरी काय केलं तर ते गृहित राहतं, स्वतःच रक्षण करण्यासाठी यांनी केलं बाबा, याचं काय त्यांचे शय नव्हतं. ऐकलं ना आपण, म्हणजे याच्यावर आपण समजू शकतो की अहिंसक उग अहिंसा अहिंसा म्हणून काहीतरी उग आपलं लहरीप्रमाणे तत्व काढणं हे मंजूर नाही. कृपादा स्पष्ट म्हटली तर चुकीच तत्व आहे ते. इथं बघा पुढे म्हटलेलं आहे, महान ऋषी आणि व्यासदेवांचे पिता पराशर मुनी आपल्या पराशर स्मृती सांगतात की काय सांगतात, क्षत्रियो ही प्रजा रक्षण शस्त्रपाणी प्रदंडयन निर्जित्य पर सैन्यादी क्षितिम धर्मेण पालयेत. सर्व प्रकारच्या संकटातून प्रजेचे रक्षण करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो. बघा, जर प्रजेवर हमला झालेला, आक्रमण झालेलं आहे प्रजेवर आणि प्रजा गोंधळून गेलेली आहे, घाबरून गेलेत, म्हणजे वाचवा आता काय करावं आम्ही, राजा काय म्हटला, काही चिंता करू नका, तुम्ही काही शस्त्र वापरू नका, काही करू नका, अहिंसा हाच आपला धर्म आहे, त्यावर तुम्ही काही करू नका, बसून राहा. आणि आम्ही गेलो तर हरकत नाही, चालेल काय असं म्हटलं तर
राजा ठेवतो का जिवंत आधी त्यालाच मारते असं होईल ना. तर त्यामुळे इथं म्हटलेलं आहे क्षत्रियाचं कर्तव्य प्रजेचं रक्षण करणं आणि ते नाही केलं तो कसला क्षत्रिय मग असं होणार ना. यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याकरिता त्याला योग्य बाबतीत हिंसेचा वापर करावा लागतो म्हणून त्याला शत्रू राजाच्या सैन्याचा निपात करावा लागतो आणि याप्रमाणे धर्मतत्वानुसार त्याने जगावर राज्य करावे. पुढे म्हटलंय सर्व बाबींचा विचार केल्यास अर्जुनाने युद्धापासून परावृत्त होण्याचे काहीच कारण नव्हते. जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्योपभोग घेता आला असता. बरोबर ना. कशी गोष्ट आहे तर सगळ्या दृष्टीने विचार करा अजून युद्ध थांबवायचं का. बघा एक तर त्याला काही जबरदस्ती सैनिक सैन्यात भरती केला का त्याला काही योग्यता नसताना होते ना कधी समजा उंची पण बरोबर नाही शरीर एष्टी पण चांगली नाही तरी घेतल्यावर त्याला चर्चा होणार की त्याची. अहो काही ना ह्याला कसं राडकुळा माणूस आहे हा काय उचकणार तर बंदूक उचलणार बंदूक उचलली हाच खाली पडल आणि ते मारे तर लांबत राहिले योग्य बघितलं होतं. अर्जुन तसं काहीच नाही गांडी धनुष्य चालवणार आहे क्षत्रिय आहे पूर्ण त्याला कॉन्फिडन्स आहे द्रोणाचार्यांना पण माहिती हा कधी हारले नाही एवढं सगळं असा ना असं का करावं त्यानं असा मुद्दा इथे उपस्थित केलेला आहे. तर म्हटलंय जर त्याने शत्रूवर विजय प्राप्त केला असता तर त्याला राज्यपभोग घेता आला असता आणि जर युद्धामध्ये तो मारला गेला असता तरी त्याची स्वर्ग लोकापर्यंत उन्नती झाली असती दोन्ही काहीच अडचण नाही. जे जर जिंकला असता तर राज्य मिळालं असत आणि मेला असता स्वर्गात गेला असता दोन्ही दृष्टीने काय अडचण नाही कारण तेथील द्वारे त्याच्यासाठी सताड उघडी होती सताड खुली होती माहिती आहे ना आधी जाऊन पण आलाय स्वर्गात. तसं कोण त्याच्या कोणाच्या माध्यमाने जाणार होता तो इंद्राच्या माध्यमाने आणि इंद्र कोण आहे स्वर्गाचा राजाच आहे त्यामुळे अर्जुनाला नाही म्हणतील का जायला तिथं काहीच नाही. अहो इंद्राचा मुलगा आला म्हणलं कोण नको म्हणत दारोगडीच होत त्याला आधीच दोन्हींपैकी कोणत्याही परिस्थितीत युद्ध करणे त्याला लाभदायकच होते. आता जो पुढचा 33वा श्लोक आहे 33, 34, 35, 36 या सगळ्या श्लोकामध्ये भगवंत काय करतो अर्जुनाला तू युद्ध नाही केलं समजा पळून गेलास तुझी अपकीर्ती होईल कळलं ना. एक आहे कीर्ती दुसरं त्याच्या विरुद्ध काय अपकीर्ती. कीर्ती म्हणता ना आपण मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तर हा असं जिवंत असताना जर पळून गेला याचा अर्थ कीर्ती राहील का. कोण म्हणतील का अहो अर्जुन बघा किती श्रेष्ठ धनुर्धर वा असं काय केलं बघा त्यांनी युद्धांना पळून गेले असं आहे का वा वा छान टाळे वाजवा म्हणतील कोणीच नाही म्हणणार. सगळे अर्जुन नाव काढू नका त्याचं पळपुट आहे तो भ्याड आहे हे शब्द वापरत पुढं. आता या सगळ्या श्लोकामध्ये कशी अपकीर्ती होईल तुझी हे भगवंत अर्जुनाला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगतात. आणि या आता पुढचे आपण मगाशी बघितलं 31 आणि 32 दोन श्लोक काय बघितलं आपण भगवंतानं त्याला आनंद मिळणार नाही याचं खंडन केलं होतं 31 आणि 32 श्लोकामध्ये. आता भगवंत 33 ते 37 33 to 37 मध्ये काय करणार आहेत पाप लागेल म्हटला तो ना अर्जुन त्यांना मारल्यावर तर त्याचं पण खंडन करतात 33 ते 37 त्या श्लोकामध्ये. श्लोक असा आहे अथ चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. परंतु तुझा धर्मयुद्ध करण्याचे तुझे कर्तव्य केले नाहीस तर कर्तव्य करण्यामध्ये निष्काळजीपणा केल्यामुळे तुला निश्चित पाप लागेल आणि याप्रमाणे योद्धा म्हणून तू तुझी कीर्ती गमावशील. भगवंत म्हणतात अरे अर्जुना तू युद्ध म्हणजे युद्ध केल्यामुळे पाप लागणार नाही केल्यामुळे लागेल पाप. अर्जुन म्हणून असं कस काय अर्जुन धक्काच बसला होता अर्जुनाचा मुद्दा काय होता युद्ध केलं तर पाप लागेल. आता खंडन करतात नाही युद्ध नाही केल्यामुळे पाप लागणार तुला ते कसं काय बरं कर्तव्य केलं नाही धर्मयुद्ध करायचं कर्तव्य पाळलं म्हणून निष्काळजीपणा केल्यामुळे काढणार पापच येते आणि अपकीर्ती होईल म्हणजे कीर्ती गमावून बसेल एवढं जो नाव झालंय नाव लौकिक झालेलं आहे. अर्जुन धनुर्धर म्हणून तर प्रसिद्ध होताच आणि त्याजवळ अर्जुन काय म्हणून होता सुंदर गायन करू शकत होता. आपण ऐकलंय का जेव्हा 12 वर्ष वनवास होता त्यांना
त्यानंतर एक वर्ष काय होता, अज्ञातवास होता, माहित आहे ना. ते एक वर्षाच्या अज्ञातवासामध्ये सगळेजण पाच पांडव वेगळ्या भूमिका केली त्यांनी. द्रौपदी पण सैरंद्री बनली, त्या विराट राजाची जी पत्नी तिची सेवेमध्ये होती, प्रत्येक जण वेगळं त्यांनी कार्य घेतलं. कळू दिलं पांडव म्हणून एक वर्ष त्यांनी. आणि मग अर्जुनानं काय विचार केला, अर्जुन तर फार सुंदर रीतीनं वाद्य वाजू शकता, मृदंग वगैरे गायन सुंदर होतं अर्जुनाचं. त्यामुळे काय केलं त्यांनी, ठरवलं की जी विराट रायची मुलगी होती उत्तरा, तिला शिकवायचं ठरवलं त्यांनी, तिला शिकवलं सगळं. म्हणजे असं बऱ्याच गोष्टी येतात अर्जुनाला. आणि तो स्वर्गातला काय होणार बघ त्याची अवस्था. आता इथं म्हटलं ना, त्याच भरपूर नाव लौकिक होता आणि अशावर काय होणार होता, सगळंच तो गमावून बसणार. खरी गोष्ट आहे ना, काय राहील का त्याच. एवढं नाव लागेल एका क्षणामध्येच, काय एका क्षणात म्हणजे युद्ध करणार नाही, मी निघून जाईल, निघून गेला हे सगळं रेकॉर्ड काढणार, तू सगळं संपणार. इथं काय म्हटलंय बघा, आता या ठिकाणी म्हटलेलं आहे, अर्जुन हा प्रसिद्ध योद्धा होता आणि भगवान शंकरांसहित इतर देवदेवतांची युद्ध करून त्याने कीर्ती प्राप्त केली होती. फक्त भूतलावर नाही, देवतांशी पण युद्ध करून कीर्ती मिळवली होती. शिकारीच्या वेशात आलेल्या भगवान शंकरांचा युद्धात त्याने पराभव करून त्यांना प्रसन्न केले. शिवजी पण आले, बघूया बरं याचं कसं काय. वेगळ्या वेशात आले तर शिकारीच्या वेशामध्ये, तर काय केलं त्यांना पण, शिवजीने पण युद्धामध्ये हरवलं पण प्रसन्न झाले शिवजी, चांगलं धरून धरत. व पाशुपतास्त्र प्रदान केलं त्यांनी. अर्जुन महान योद्धा होता हे प्रत्येकाला माहित होते. द्रोणाचार्यांनीही त्याला आशीर्वाद दिले व असे अस्त्र वरदान दिले की ज्या योगे तो आपल्या गुरुचाही वध करू शकत होता. आता बघा, द्रोणाचार्यांना माहित आहे, काय माहित आहे बरं, हा मारणारे माहिती आहे आपल्याला, तरी पण काय केलं त्यांनी. म्हणजे अर्जुन स्वतःच नाही, म्हणजे अर्जुनाकडनं भरपूर वध होणार आहे. आपण शत्रू देतो का नेऊन कधी, आपल्या समोर शत्रू आलेला आहे आणि त्याला म्हटलं, तो म्हटला अरेच्या राहिलीच बंदूक करत, राहिली का माझी घ्या ना असं म्हणतो कोणी, नाही म्हणत. आपल्याकडे तर आपल्या बंदुकीने त्याला उडवणं वेगळं, पण आपली बंदूक त्याला दिली आणि मला उडवा म्हणणं, हे काही शहाणपणाची गोष्ट नाहीये. म्हणून द्रोणाचार्य पण आशीर्वाद दिलेले, म्हणजे अजून कशाला माग काय घ्यायचं. इथं आता म्हटलं, त्याचा पिता व स्वर्गाचा राजा इंद्र यांच्याशी इतर अनेक अधिकारी व्यक्तींकडून त्यांनी युद्ध करण्याच्या पात्रतेबद्दलची विश्वसनीयता प्राप्त केली होती. युद्ध करण्यामध्ये एवढं तरबेज अर्जुन, त्यामुळे सर्वांना विश्वास बसला की हा काय साधारण नाही धरून. आता एवढं सगळी ख्याती मिळालेली आहे त्याला, परंतु जर त्याने युद्धाचा त्याग केला तर त्याने आपले क्षत्रियाचे कर्तव्य टाळले असे नव्हे तर तो आपली कीर्ती आणि नाव लौकिकही गमावून बसला असता. खरी गोष्ट आहे ना. याप्रमाणे नरका जाण्यासाठी त्यांनी स्वतःच राजमार्ग बनवला असता, नरकाचा तयारीच ठेवल्यासारखं झालं. दुसऱ्या शब्द सांगावायचा झाल्यास, तो युद्ध करून नव्हे तर युद्धापासून माघार घेतल्यामुळे नरकात गेला असता. भगवंत म्हणतात, अरे युद्ध केल्यावर होणार नाही, युद्ध नाही केल्यामुळे तुला पाप लागणार. फरक लक्षात ना आपला. अर्जुन मुद्दाच काय केलं भगवंतानी, कोण फिरवलंच त्याच्यावरच, काट्याने काटा काढतात म्हणतो तसं भगवंताने त्याच्या मुद्द्याला, त्याच्याच मुद्द्याच्या द्वारे काय केलं, परास्त केलं. आणि इथे पुढचा श्लोक पण तसं सांगितलेला आहे, अपकीर्तीचाच मुद्दा आहे. आता भगवंत काय म्हणतात, अकीर्तीम चापि भूतानी कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर मरणादतिरिच्यते. भगवंत म्हणतात त्या ठिकाणी, लोक नेहमी तुझ्या अपयशाचे वर्णन करतील. जेव्हा अर्जुनाचा विषय निघाला, तो अर्जुन माहिती आहे आम्हाला, गांडीव खाली ठेवलं होतं ना, ते थांबत होत ना, युद्धात पळाला ना तोच का, अशी चर्चा होईल. आणि सन्मान्य व्यक्तीसाठी दुष्कीर्ती ही मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. विशेष करून क्षत्रिय काय करतात, मान सन्मान त्यांना फार मिळतो. त्यामुळे ब्राह्मण त्यांनाही मान मिळतो, पण यांच्याकडे ऐश्वर, सत्ता सगळ्या गोष्टी असतात, धन दौलत सगळं. तर त्यांना इथं म्हटलंय प्रभात म्हणत तात्पर्यामध्ये, अर्जुनाचा सखा आणि तत्वोपदेशक या नात्याने भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला त्याचे युद्ध करण्याच्या नकाराबद्दल अंतिम निर्णय देत आहेत.
भगवंत आता काय म्हणतात बघा, भगवंत म्हणतात अर्जुना युद्धारंभ होण्यापूर्वीच तू जर युद्धभूमी सोडून गेलास तर लोक तुला भ्याड म्हणतील, आणि जर तू म्हणत असशील की लोक काही अपशब्द बोलले तरी तू युद्धभूमीतून पलायन करून तुझे प्राण वाचवशील, तर माझा तुला सल्ला आहे की तू युद्धात मरणेच अधिक उत्तम आहे. भगवंत स्वतः म्हणतात. काय पाहिजे अजून, अजून काय अथॉरिटी पाहिजे? एवढं सगळं भगवंत सांगतात. लोक काय म्हणतात, भगवंत असं म्हटलंय का, आम्ही असं म्हणतो. ते म्हणून तर ते गीतेत काय फरक पडत नाही. प्रभुपादांची जेव्हा गीता आली, प्रभुपादांची गीता भगवंताची, प्रभुपादांनी त्याच्यावर भाष्य तात्पर्य गीता, जगामध्ये काय झालं, क्रांती घडून आली. फक्त जगाची बाह्य क्रांती नाही, रिव्होल्युशन इन कॉन्शियसनेस, चेतनेमध्ये क्रांती झाली. गीता म्हटलंय बघा, तुझ्यासारख्या सन्मानी व्यक्तीसाठी दुष्कीर्ती मृत्यूपेक्षाही भयंकर आहे, म्हणून प्राण रक्षणासाठी पलायन करण्यापेक्षा तू युद्धात मरण पावणे अधिक उत्तम आहे. भगवंत सांगतात अर्जुन युद्धात रात्री हरकत, आता भगवंताला माहिती म्हणणार नाही तो, पण सांगतात की तरी पण हरकत नाही असं भगवंताला अर्जुन सांग. तस या गीतेमध्येच श्लोक येतोय माहिती का आपल्याला, 18 अध्यायामध्ये त्याच्यात काय केलेलं आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र यांची लक्षण सांगितली भगवंतांनी. तर क्षत्रियाच्या लक्षण सांगताना एक सांगितला मुद्दा आहे, कुठला, क्षत्रिय कशा असतात म्हणे, युद्धेच अपलायन. पलायन माहित आहे, पलायन पलायन सर्वांना माहित आहे, पलायन माहित आहे ना, ऐकलं का दीर्घवरांकृ, पलायन ऐकलं तुम्ही कसालाय ना, ऐकले फक्त पलायन ऐकलं. पलायन म्हणजे काय, पळून जाणं. पलायन म्हणजे पळून जाणं. आणि भगवंत म्हणतात क्षत्रिय तो आहे जो युद्धेच्या अपलायन म्हणजे युद्धातनं पळून न जाणार तो क्षत्रिय. आणि अर्जुन इकडे म्हणतो मी पळून जायचं मला, मग तो कसला क्षत्रिय, कीर्ती घेऊ ना त्याची. म्हणून म्हटलेलं या ठिकाणी की त्याची काय होणार आहे, कीर्ती राहणार नाही, अपकीर्ती होईल. भगवंत म्हणतात यामुळे माझ्या मैत्रीचा दुरुपयोग करण्यापासून आणि आपली सामाजिक प्रतिष्ठा कमावण्यापासून तुझे रक्षण होईल. आता अजून एक पॉइंट याच्यात ऍड केला, कुठला बरं, मैत्री. काय अजून चर्चा अर्जुनाविषयी, अर्जुन हा श्रीकृष्णांचा मित्र होता, मित्र असून कसा पळाला बरं, मग कळेल नंतर ना. श्रीकृष्णाने सांगितलं होतं करायला, बघा मित्राचं पण ऐकलं नाही, अशी चर्चा होणार, मग ते काय चांगलीच गोष्ट आहे का चर्चा होणं, नाही चांगली गोष्ट. म्हणून अर्जुनासाठी भगवंतांचा अंतिम निर्णय होता की युद्धामध्ये माघार घेण्यापेक्षा त्याने युद्धात मृत्यू पत्करावा. भगवंत किती एकदम, भगवंताचे जे काही मुद्दे आहेत एकदम पॉवरफुल आहेत. म्हणजे त्यानं पळून जाणं युद्धात ना हे कुठल्याही स्थितीमध्ये काय नाही आहे, त्याला ती निवड करू शकतच नाही तो, युद्धात निघून जाणं नाही त्याच्यासाठी नाही, युद्ध करायचं त्यांनी. आता पुढच्या 35 श्लोकात काय म्हणतात, पुन्हा अपकीर्तीचा विषय मी सांगितलं ना, 33, 34, 35, 36, 37 याच्यामध्ये अपकीर्ती याच वर्णन करतात. आता बघा अजून 35 श्लोकात काय म्हटलेलं आहे, भया द्रणा दुपरतम मन्स्यन्ते त्वा महारथः येषां च त्वं बहुमतो हुत्वा यस्यसि लाघवम्. ज्या मोठमोठ्या महारथी सेनापतींनी तुझ्या नावलौकिकाची आणि यशाची वाखाणणी केली आहे त्यांना वाटेल की केवळ भीतीमुळे तू रणांगण सोडले आहेस, आणि याप्रमाणे ते तुला तुच्छच समजतील. ते म्हणणार नाही किती अर्जुन संत महात्मा, हा काय म्हणे, ते एवढं सगळं युद्ध हे झालं असतं, सगळं युद्ध करायला येत होत, एवढं मोठं राज्य मिळालं असतं, पण बघा कसं सोडून गेलं सगळं. असं होणार आहे का, उलट होणार नाही, उलट काय करतील, अहो काय म्हणे आमचा राजा कसं काय पळून गेला असं असं म्हणणार. इथं या ठिकाणी म्हटलेलं आहे जसं त्याच्या जी करुणा होती अर्जुनामध्ये त्याचा भगवंतानी गौरव केला नाही, उलट असं नाही म्हटलं भगवंतानी, खरं तुझं संत हृदय आहे अर्जुना, तुझ्या हृदयामध्ये ही करुणा आलेली त्यामुळे काय झालेलं आहे, तू त्यानं क्षमा केलेली आहे, तू युद्ध करायचं नको म्हणतोस, खरंच वा वा छान म्हटलं नाही, मुळीच म्हटलं नाही भगवंतानी. इथं बघा अर्जुन युद्धातनं पळून गेल्यामुळे त्याला काय म्हटलं, चुकीचं होईल असं म्हटलं, अपकीर्ती
पण तेच भगवान श्रीकृष्ण त्या मथुरेवर 17 वेळेला स्वारी करणाऱ्या जरासंधाला प्रत्येकाला त्याला सैन्य मारून त्याला सोडून द्यायचे, तो परत गोळा करून यायचा चिडून अहंकार बघा मी करू शकतो. आणि 18 वेळी माहिती काय झालं, 18व्या वेळी काय झालं, भगवान श्री तो जरासंध जेव्हा आल्यावर भगवंतच पळू लागले तिथनं, भगवंत पळू लागले. आणि पळू लागल्यावर काय झालं, तर आज जरासंध मागणं चिडू लागलं, ओढू लागलाय. काय ओढू लागलं माहिती काय, रणछोड रणछोड अरे रणछोड, अरे पळपुट्या जातोच कुठं रणछोड, असं भगवंताला तो म्हणू लागला. आणि भगवंतच तेच नाव झालं. जेव्हा द्वारकेमध्ये गेले म्हणाले जय रणछोड राय की जय, उलट असं नाव असतंय का तुम्ही सांगा कोणाशी, शाळेत तुमचा आपला मुलगा पळून आला असेल म्हणता का याचं नाव काय, याचं नाव आहे शा प आ, म्हणजे शाळेतनं पळून आलेलं असं नाव ठेवणार का, भजन रहस्यप्रभू तुमच्या मुलाचं नाव शा प आ शाळेतनं पळून आलेलं म्हणून नाही, उलट आपण म्हणून आहो नाही रे आमचा मुलगा पळून येत नाही असं म्हणणार लपवणार असलं तरी पण. त्यामुळे इथे काय झालेलं बघा, इथं अशी स्थिती झालेली आहे या ठिकाणी, भगवान जरी पळाले तरी पण त्यांचा गौरव, पण आपण भगवंताची नक्कल करायची नाही. आणि भगवंत चोरी करतात तेव्हा त्याचाही गौरव, भगवंत चोरी केली लोणचं रवा वा म्हणजे माखण चोर म्हणून प्रसिद्ध होत. आणि पुढे काय होतं, मग भगवंताचा जन्म तुरुंगात होतो जेलमध्ये, तरी पण कौतुक होतं भगवंताचं. ते भगवंत जन्माला ते जेल बघायला जातात लोक, बाहेरच्या जगात होतं का कुठे ते जेलमध्ये का असं आहे का वा असं म्हणतो का, काय जेलमध्ये घाबरून जातो तो, जर सुटून आला तरी पण त्याकडे बघण्याच्या दृष्टीतून असतो, तो दिसतोय ना जेलमध्ये होता खडी फोडायला, सक्त मधुरी शिक्षा झाली त्याला, आपली इच्छा होते की बोलायची आपण लांबच राहतो. पण भगवान चोरी पण करतात पळून पण जातात सळ करून पण, ते भगवंतच आहेत ही विशेषता, पण दुसरे कोण त्याची नक्कल करू शकत नाही. म्हणून अर्जुनाला काय पळायची आवश्यकताच नाही. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला आपले निर्णय देणे चालूच ठेवले. ते पुढे म्हणतात की तू असे समजू नकोस की दुर्योधन कर्ण आणि इतर योद्ध्यांना तो आपले बंधू आणि पितामह यांच्याबद्दलच्या करुणेमुळे रणभूमी सोडून गेला आहे गेलास असे वाटेल. साहजिकच आहे ना की असं समजू नकोस म्हणतात बघू, कसं समजू नको की त्यांना तुझी दया येईल त्यांना वाटेल, बाकी तुम्ही मग असं म्हटलं ना की ते हृदयाचं भक्तीनं भरलेलं आहे, त्यामुळे काय केलं ना इथं म्हटलंय असं वाटणार नाही त्यांना की तू करुणेमुळे सोडून गेलाय, तुम्ही त्यांना वाटेल की भयभीत होऊनच तू रणभूमी सोडून गेलास. अशा तऱ्हेने तुझ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा त्यांना असणारा आदर साफ धुळीत मिळून जाईल. बरोबर ना, विचार करा, मी उदाहरण देतो, एखादा डॉक्टर आहे आणि तो डॉक्टर आहे चांगलं सगळं पेशंट हे करतो, अचानक काय त्याने ठरवलं काय ते सोडून देतो नकोच आता मला काही कारणामुळे, पण ते फार कौतुक समजलं होतं का, एवढं चांगलं डॉक्टर अचानकच काय झालं असं. म्हणजेच आपण समजू शकतो ही गोष्ट की भगवंत जे सांगतात तेच आपलं कर्तव्य आहे खरं, म्हणजे भगवंत करू नको म्हणतात ते आपण टाळलं पाहिजे. इथं अर्जुन युद्ध करायचं नको म्हणतोय, भगवंत म्हणतात तुला करायचं युद्ध, ते जर त्यांना तू नाही मारला तर कोणतरी मारणार. आणि पुढे 11 पुढे म्हणतील भगवंत की काय म्हणे, निमित्त मात्र काय करतो, निमित्त बनून तू हे कार्य कर असं भगवंत सांगतात. आता 36 श्लोक घेऊया. अवाच्य बादांश बहुनी बहुन वदिष्यंती, अवाच्य बादांश बहुन वदिष्यंती तवा हिता निंदंतस्तव सामर्थ्यम ततो दुःखतरम नुकिम. इथं पण अपकीर्तीचं वर्णन आहे. काय म्हणतील बघा, तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्द तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील, याहून अधिक दुःख कर असे तुला काय आहे, तुला बरं वाटेल का तिथून तुझी निंदा करणार, तुझ्या मागे चर्चा करणार, समोर म्हणणार अहो काय म्हणे हा माणूस पळून गेला तर बरं का चर्चा होणार ना, बघा समोर संतो अर्जुन त्याचं नाव बर काय विशेष त्याचं युद्धात पळून गेलाय तो, असं निगेटिव्ह चर्चा म्हणून उलट युद्धात असल्यामुळे काय म्हणणार बघा एवढी संकट आलं तरी युद्धात बाहेर आला नाही तो, असं होणार ना चर्चा. म्हणून इथं म्हटलेलं आहे प्रारंभी भगवान श्रीकृष्णांना अर्जुनाच्या अनाहूत करुणेबद्दल आश्चर्य वाटलं आणि ही करुणा
अनार्यानाच साजिश आहे असे ते म्हणत. आता श्रीकृष्णांनी इतक्या प्रकारे बोलून अर्जुनाच्या तथाकथित करुणेच्या विरोधात स्वतःची मते पटवून दिली आहेत. या ठिकाणी भगवान काय करतात, जी करुणा होत त्याचा म्हणून काय करतात, भगवंत खंडन करतात. त्याला आश्चर्य म्हटले करुणा कसते एवढे वयाच्यामध्ये, भौतिक स्तरावरची ते पण भौतिक गोष्टींमुळे किंवा त्या भौतिक व्यक्तींसाठी काय त्यांच्यासाठी हा आदेश माझ्या आदेशचं उल्लंघन करायला तयार झाले. मी सांगितलं ऐकत हो ना, माझं काय म्हणत आहे तू काय कर, त्यांना मारलं पाहिजे. हा काय म्हणतो, त्यांना कसं मारू हे कसं करू, म्हणजे याचा अर्थ भगवंत प्रसन्न असेल का बरं आज्ञेचं पालन केलं नाही तर. नाही, भगवंताला ते अजून काय साधारण व्यक्तीने अर्जुनाला निमित्त बनून भगवंत आपल्या पुढे प्रस्तुत करतायत. आपल्या सर्वांचं काय प्रतिनिधी किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतो ना, तो प्रतिनिधी अर्जुन. त्यामुळे भगवंताला अर्जुन जे काही प्रश्न विचारतो ते खरं तर काय आपल्या सर्वांचीच प्रश्न आहेत. भगवंताने म्हणून त्याला गोंधळात पाडलं ना. लोक म्हणतात हो मग युधिष्ठिर महाराजांना काने सांगितली गीता, ते काय भक्त नव्हते का, होते ना. मग भीमला काने सांगितलं का, भक्त नव्हता, होता ना. नकुल सहदेवाला काने गीता सांगितले, ते नव्हते का भक्त, सगळेच भक्त होते. तरी पण अर्जुनाच का सांगितलं, भक्तो सीमे, तू माझा भक्त आहे, ओके बरोबर आहे, बाकीचे पण आहेत ना भक्त. पुढे काय म्हणे, सखाचे ती तू माझा मित्र सुद्धा आहे म्हणून तुला सांगतो म्हणे. का बरं मित्राला जास्त आहे का, बाकीचे काय त्यांच्याशी काय वाईट होत का, नाही पण का माहितीये का त्याचाच का स्वीकार केला त्यांनी. जस सगळ्या ज्या गोष्टी आहेत अर्जुनाने जे काही थोडं मध्ये चालत त्यामध्ये इथं अजून एक शब्द वापरलेला आहे, आधी वापरला होता आठवत तुम्हाला, भगवंत काय म्हणले अनार्य. आर्य आणि अनार्य दोन शब्द, आर्य म्हणजे कोण आहेत, जे आपले जे काही संस्कृती आहे सगळ्याच पालन करणं ते आर्य आहे, आणि अनार्य म्हणजे कोण तेच काही पालन करत नाही ते अनार्य आहे. इथं म्हटलेलं आहे ही करुणा अनार्यांना साजिश, अनार्यांना, अनार्य आर्य आणि अनार्य, अनार्य म्हणजे आर्य नाही ते, त्यांना अनार्य म्हटलेलं. मग तू तुझी करुणा ही शरीराच्या स्तरावरची आहे, पण मी कुठल्या करुणेचं वर्णन करतोय, आत्म्याच्या. आता बघा प्रभुपाद गेले अमेरिकेला, ती कुठली करुणा होती म्हणून गेले माहित आहे, शरीराची करुणा नव्हती आत्म्याविषयीची. कारण शरीराची करुणा असेल काय करतील, शरीराला खाऊ पिऊ घालतील, त्याला हे करतील, सगळं ते देतील त्याला, पण काय आत्म्याचा ते विचारपूसही करणार नाही. म्हणून इथं समजू शकतो भगवंताने काय केलेलं आहे की त्याचं जे म्हणणं होते सगळं खंडन करतात, बघा सगळं तुकडे तुकडे करतात त्याचे. आणि आपल्या लक्षात येईल अरे हा तर माझाच प्रश्न आहे. पंढरपुरामध्ये युवकांचा फार मोठा मेळावा झाला, त्याच्यामध्ये एका प्रभूजींनी प्रश्न विचारला तर ते म्हणाले हा असाच प्रश्न अर्जुनाने भगवान श्रीकृष्णाला विचारला होता. आणि खरंच आहे आपण थोडं जरा गंभीरतेने अध्ययन केलं लक्षात घे, प्रश्न आपलेच तर प्रश्न आहेत अर्जुन मांडतो त्या ठिकाणी. तर म्हटलंय आता करुणेच्या विरोधात त्याने आपली मतं पटवून दिली, करुणा ते कशी बघा आपण बघितलं की 33 ते 37 भगवंत काय करतात, पाप या गोष्टीचं खंडन करतात. आणि म्हटलेलं आहे हतो वा प्राप्सेसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चयः. इथं स्पष्ट म्हटलेलं आहे आता भगवान काय करतात, डायरेक्ट आदेशच देतात, असं केलंच पाहिजे कर जाता तो, असा आदेश दिल्यावर काय करणारच ना तो, काय पर्यायच नाही दुसरं, आदेश मिळाला की त्याला ते करावंच लागणार आहे. म्हणून तो त्या आदेशाचं पालन करण्यासाठी त्याचा पुढे त्याचं बोलणं अजून इतक्या लवकर हो म्हणणार नाही, तो फार वेळ लागणार आहे. म्हणजेच इथं म्हटलेलं आहे की त्याला युद्ध करण्यासाठी त्याची हृदयातनं आत्म काय झालेलं आहे, तो योद्धा आहे चांगला, पण चांगला योद्धा असूनही तो युद्ध करायला टाळायचं कारण काय, त्याच्यामध्ये असलेली भौतिक करुणा. आता भौतिक करुणा ही कशासाठी आहे, शरीरासाठी आहे, शरीरासाठी सगळं दिलं जातं त्याला. आपल्याला माहित आहे ना कधी घर दिलं जातं एखाद्याला, खायला दिलं जातं, औषधं सगळं देतात, समाजसेवा करणं सगळं करतात. पण प्रभुपाद म्हणतात कृष्ण कॉन्शियसनेस इज द टॉप मोस्ट वेलफेअर ऍक्टिव्हिटी. सर्वश्रेष्ठ समाजसेवा कुठली आहे, कृष्ण भावना देणं त्याला.
खायला दिलं किती दिवस राहणार ते, आणि कपडे दिले किती काळ राहणार, पैसे दिले किती काळ राहणार. पण ते जर कृष्ण भावना दिली जी आत्मीची गरज आहे तर काय म्हणत ती शाश्वत त्याच्यासोबत जाणार आहे. म्हणून तरी हे महत्वाचं आहे की भगवंत वारंवार अर्जुनाला सांगतायत की तू युद्ध केलंच पाहिजे, कारण युद्ध नाही केलं तर काय होणार आहे, तुला त्याचा लाभ होणार नाही. मी मगाशी मुद्दा सांगतो प्रभुपादांचा, प्रभुपाद गेले अमेरिकेला तर त्यांच्यामध्ये ही करुणा होती, दिव्य आध्यात्मिक करुणा होती, त्या आत्म्याबद्दलची करुणा होती. त्यामुळे प्रभुपाद जेव्हा गेले तेव्हा ते फक्त तरुण मुलं आहेत म्हणून प्रचार हे न करा, काय केलं त्यांनी बघितलं हे सगळे आत्मे काय करतात असेच भटकतायत भगवंताची भक्ती न करता. आणि हे मनुष्य जीवन गेलं तर काय होणार, पुन्हा पुन्हा त्याला कोणी सांगणार नाही, संपलं त्याच काळ संपलं. पण त्यापेक्षा भगवंत काय विचार करतात की याला आता जर नाही सांगितलं तर परत कोणी नाही सांगणार, त्यामुळं आता संधी मिळालेली आहे तर त्यांना भगवंत हे सांगायचा प्रयत्न करतात. प्रभुपादांच्या माध्यमानं ती करुणा त्यांच्या हृदयामध्ये होती. म्हणून प्रभुपाद जेव्हा तिथल्या लोकांना बघितलं प्रभुपाद डोळ्यात अश्रू यायचे, का बरं, कारण प्रभुपादांच्या लक्षात आलं की हे जर भगवंताची भक्ती जर करत नसेल यांचं जीवन असंच व्यर्थ जाणार आहे. ते उदाहरण सांगितलं आठवतं तुम्हाला, चला सांगितलं तुम्ही, परत सांगतो मुद्दा ती करुणा किती महत्वाची आहे. प्रभुपाद त्यांनी पाहिलं हे गोल्फ ग्राउंड होत, त्या ग्राउंडच्या बाहेर कंपाऊंडच्या बाहेरच प्रभुपाद थांबलेले बघत होते. आता वयोवृद्ध लोक ते छोटी स्टिक घेऊन तो छोटा चेंडू असतो ते खोल असा त्या गार्डन मध्ये त्या लॉन मध्ये त्याच्यावर ते सोडत असतात काठीण्याचा स्टिकने. प्रभुपाद बघत होते माग शिष्य थांबले ते पाहत होते. प्रभुपाद म्हणाले एवढं पूर्ण आयुष्यांचं असं आधीच गेलेलं आहे, आता रिटायर झालेले आणि अजून पण काय करतात हे असं खेळ खेळत नाही, ह्यांना काय असंच येऊन जाणार ते जीवन असं म्हणाले प्रभुपाद. तर सगळ्यांना वाटलं की प्रभुपाद काहीतरी विनोदी बोलतात, ते हसले कारण प्रभुपाद म्हटले हे म्हातारे झाले तर अजून यांना कळत नाही असं वगैरे म्हटलं ते हसू लागले. पण जेव्हा प्रभुपादांकडे त्यांनी वळून बघितलं तेव्हा त्यांनी त्यांना जाणवलं की प्रभुपादांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत आहे, कारण त्यांना ते विनोदी म्हणून ते बोलले नाही, उलट काय त्यांना झालं त्यांना त्यांनी पाहिले की हे लोक काय करतात इतकं चांगलं मनुष्य शरीर म्हणून सुद्धा ते कशाने वाया घालवतात असंच ते वाया घालवतात. त्यामुळे प्रभुपादांना फार प्रभुपाद म्हणून तरी जेव्हा जहाजातनं माल हो जहाजातनं जदूत मग निघाले ते प्रभुपाद म्हणतात की त्या लोकांना मी कसं समजावत सांगू बरं, कारण ते लोक पूर्णपणे भौतिक स्तरावरती आहेत तर त्यामुळे त्यांना ते आध्यात्मिक स्तर कसं आणू बरं. प्रार्थना करा भगवंताला, भगवंता काय करा तुम्ही विशेष शक्ती प्रदान करा तर मला हे कार्य करणं शक्य होईल. म्हणजे ही करुणा फार महत्वाची आहे जीवांबद्दलची. एकदा काय झालं, एक समुद्र होता, त्या समुद्राच्या काठावरती एक माणूस लांबनं बघितलं आणि आला जवळ आला आणि बघितलं तो काहीतरी करत होता तिथं. आणि लांबनं एकजण चाला त्याने लांबनं बघितलं हा काहीतरी करू लागला, त्याला वाटलं काहीतरी गडबड आहे बाबा इथं. तो पोहोचला तिथं, पोहोचला त्याने बघितलं हा काय करत होता माहिती का, त्या समुद्रातन बरे जे तारा मासा म्हणतो ना, म्हणजे तारा मासा स्टारफिश येते ना, ते तारा मासे जे असतात तारे असे याच्यासारखे नक्षत्र असतात, पाहिलं तुम्ही तारा मासा पाहिलं सर्वांनी तारा मासा, ते बरोबर चांदणीसारखं आकार असत. तर त्यांनी पाहिलं की त्या समुद्रातनं ते बाहेर येते तारे मासे, म्हणजे त्याच्या बरोबर लाटेबरोबर यायचे आणि भरपूर दूर जायचे आणि लाट निघून जायची, पण त्या लाटेवर त्यांना आत जाणं शक्य होतं, ते बाहेर सामायचे आणि पुन्हा ते पाण्याची त्या समुद्रातल्या पाण्याची लाट येईपर्यंत ते तडफडायचे, काही मरून पण जायचे लाट तेवढं पाणी नसतं त्यांना हे व्हायचं. मग तेव्हा तो माणूस काय करतो मी त्या ठिकाणी गेलेला तो ते बरोबर ते सगळे स्टार पिचर गोळा करून त्या सर्वांना पाण्यात टाकत. आणि मग एका त्या माणसाने बघितलं म्हणून काय करतो ते, हा म्हणाले असं हे करतोय यांना वाचवतोय मी. तर त्या माणसाने काय केलं असं दाखवलं लांब असं बोट करून, म्हटलं एवढा मोठा समुद्र आहे प्रत्येक ठिकाणी जसं जाऊ तसं असे स्टार फिश बाहेरून तडफडत त्यांचं काय. तो म्हणाला त्यांचं काय मी तर माहित नाही, पंडितान मला जेवढं जमतंय तेवढं तरी करतो मी. ही आहे करुणा. अर्थात एक उदाहरण म्हणून सांगितलं भौतिक गोष्टीसाठी, तरी पण आपल्याला याच्यावर लक्षात घेऊ शकतो जर भौतिक गोष्टीविषयी एवढं लोक अगदी म्हणजे केविल बाण होऊन त्यांना जर मदत करत असतील, किती नाव आहेत ना, काही जण हॉस्पिटलमध्ये जाऊन पेशंटची सेवा करायचे, का बरं ते पेशंटला इतका दुःख त्रास होतो त्यातनं थोडं काहीतरी मला वाचवता येईल त्याला बरं करता येईल अशी भावना ठेवून
ते जर निर्जीव गोष्टीसाठी शरीराचं एवढं जर करू शकलो तर त्या आत्म्यासाठी का करू नये आपण आपल्या आणि इतरांच्या आत्म्यासाठी. हे फार मोलाचं महत्वाचं आहे. म्हणून इथं म्हणजे करुणा हा फार महत्वाचा शब्द आहे. तर त्या करुणा हे जे म्हणजे वैष्णवांमध्ये अनेक जे लक्षण आहे त्यातले एक लक्षण आहे करुणा. का बरं? कारण त्याला जीवावी इतर जीवांविषयी नेहमीच हृदयात काय वाटतं? करुणा वाटते. त्याला नेहमी वाटतं की याला कशी कृष्ण भक्ती भेटेल. बरं, तो प्रार्थना करतो भगवंताला, भगवंता हा भक्त मी आणलाय तुमच्याकडं, त्याला चांगलाच काय करा, चांगला भक्त बनवा तुमचा, असं तो काय करतो? प्रार्थना करतो. कारण तिथे हृदयात ती करुणा आहे. ती परवा चर्चा झाली त्या ठिकाणी, चर्चा अशी होती की ती करुणा एवढी करुणा आहे वैष्णवांच्या हृदयामध्ये की काय करतात, प्रभुपाद प्रार्थना करत होते की म्हणे हे सर भगवंता, हे जे माझे शिष्य ज्यांनी माझी दीक्षा घेतली, माझा आश्रय घेतलेला आहे, त्यांचं तुम्ही रक्षण करा, कृपा करून. म्हणजे बघा, आपण जी भक्ती करतो, भक्ती शास्त्री करतोय, हे पण आपल्या गुरूंच्या प्रभुपादच्या कृपेनेच होतंय, शक्य होत, नाहीतर शक्य झालं नसतं. असा भाव आपण नेहमीच ठेवायला हवा. आणि पुढे म्हटलेलं आहे हा आहे 37वा श्लोक 37. हत वा प्राप्स्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्माद् उत्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृत निश्चयः. हे कौन्तेय, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील, म्हणून दृढ निश्चय होऊन ओट आणि युद्ध कर. आता दोन लिहित आहे, काय लिहिलं तात्पर्यमध्ये? अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावीच लागले असते. कारण लक्षात राहा मला तुमच्या, अर्जुनाला विजयाची खात्री नसली युद्ध तर करावं लागलं होतं. नेमा असं म्हटलं की मी पास होईन की नाही माहित नाही. अरे पास होईन की नाही माहित नाही, मग तू आता ऍडमिशन ते कशाला काढून घेऊ नको, खरं करत राहा, प्रयत्न कर, कदाचित फार मोठ्या नंबराने पास ही होशील आताच रडण्यापेक्षा. काय जर म्हणतात ना, नाही तिथे काय पहिल्या दिवशी गेलो पण काय मला काय बरं वाटलं, ते बरं आता कसं वाटणार पहिल्या दिवशी? काही दिवस थांबावं लागेल तिथं दवाखान्यामध्ये, जेणेकरून ते उपचार करतील आपण, त्यातनं बरं आपण सुधारण होईल. म्हणून विजयाची खात्री जरी नसली तरी त्यांनी काय केलं, युद्ध केलंच पाहिजे. खर तर युद्धाचा त्यांनी काय विचार केला पाहिजे, काय होईल मला, निश्चितच विजय मला मिळेल अशा भावाने त्यांनी काय करायचं, जीव ओतून ते जर कार्य केलं तर नक्कीच काय होणार आहे, तर विजय होणार. तिथं तात्पर्यात म्हटलंय, अर्जुनाच्या पक्षाला जरी विजयाची खात्री नव्हती तरी त्याला युद्ध करावीच लागले असते. कारण युद्धात मारला गेल्याने त्याला स्वर्ग लोका परत उन्नत होता आले असते. इथं म्हटलेलं आहे, युद्धात मारला गेल्याने त्याला स्वर्ग लोका परत उन्नत होता आले असते. म्हणजे त्याला स्वर्गात जा, अर्थात स्वर्गापेक्षा पण पुढे वैकुंठ आहे, पण एक स्वर्ग या दृष्टीनं भगवान कर्मकांडाच्या माध्यमाने सांगतायत ना, की मग युद्ध जरी हे केलं तरी सुद्धा त्याला शेवटी तो अरे स्वर्गात जायचं स्वर्ग. तर तसं लोकांमध्ये स्वर्गाविषयी अजून पण फार काय फार आकर्षण आहे. तर इथं म्हणतात की तू काय करशील, मेलास स्वर्गात जाशील, जिवंत राहिला, अरे पृथ्वीचं राज्य भेटेल, दोन्ही दृष्टीने काय लॉस नाही. आता बघा इथं म्हटलेलं आहे की खात्री असू दे नसू दे त्याला काय करायचं आहे, त्याचं कर्तव्य तर करायचं आहे. आणि भगवान जेव्हा बघतील हा जो जीव आहे हा भक्त आहे तो काय करतोय, म्हणजे भगवंत प्रसन्न होतील ना. बघा विचार करा, एखाद्या कंपनीत आपण नोकरी लाव आणि कंपनीचा जो मालक आहे तो मालक बघतोय आपल्याकडे नेहमी कसं काम करतो काय. आपण अगदी प्रामाणिकपणे व्यवस्थित केल्यावर कारण आपोआप खुश होणार, तो म्हणून दाखवणार हो एकदम फार चांगले प्रामाणिक आहेत, व्यवस्थित आहेत. उलट काय करेल, अजून न मागता सुद्धा त्याला बोनस पगार वाढून देईल. तुला काय करतो म्हणे, एवढं पगार सुद्धा 1-2 हजार वाढवण्यात येईल या वेळेला, वाढवू आम्ही, काय न विचारतात. का बरं? ते प्रामाणिकपणे काम केलं त्यांनी पाहिलं म्हणून. तसं भगवंत पण पाहतात किती प्रामाणिक करतोय बरं कार्य, कसं करतोय भगवंत पाहतात. म्हणून म्हणतात की हे कोणते या रणभूमीवर तो मारत असेल आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. एक झालं, दुसरं काय म्हणतात, विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे राज्य उपभोगशील. मेलं तरी फायदा आहे, जिवंत राहिले फायदा, पण पळून गेल्याला फायदा नाही. बरं काय, तिसरी गोष्ट आहे ती, जिवंत राहा, जीवन कुठल्या दृष्टीनं, विजय हो किंवा मृत्यूला मृत्यू पत्कर,
पण तिसरी गोष्ट नाही सांगितली. तू काय कर की त्यातनं पळू नाही, तो मुद्दाच नाही. युद्धातून निघून जायला भगवान सपोर्ट करतच नाही. जिवंत राज्य विजय विजय झाला राज्य मिळेल, मिळत तर स्वर्गच आहे. दोन्हीकडे राज्य आहेच आहे, उलट मिळत असं मिळणार त्याला एका दृष्टीनं. आता 38 श्लोक बघा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जय तथो युद्धाय युज्यस्व नैवं पापम अवाप्स्यसी. म्हटलेलं सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी युद्ध कर. असे केल्याने तुला पाप लागणार नाही. इथं फार मोठे टर्निंग पॉइंट आहे, तुम्हाला लक्षात आहे बघा, लक्ष देऊन ऐका सर्वजण. एक फार विशेष टर्निंग पॉइंट. आता भगवंत काय म्हणतात बघा, या ठिकाणी काय म्हणतात. सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय याचा विचार न करता तू युद्धासाठी युद्ध कर. युद्धाय युज्यस्व, युद्धाचे तयार. म्हणजे युद्धासाठी युद्ध करायचं म्हणजे काय? तुला युद्ध करायचं या भावनेने कर, त्यातनं तुला फायदा मिळेल. माझं काय होईल, युद्ध करतो ठीक आहे, काय करण्यासाठी म्हणून मला सुख मिळेल किंवा मला लाभ मिळेल, जय विजय होईन मी म्हणून युद्ध कर. नाही तसं नाही, असं म्हणून समजा त्याच बरोबर का, असं म्हणून समजायचं नाही मी युद्ध केल्यावर मला दुःख मिळेल किंवा मला काय होईल लाभ मिळणार नाही किंवा मी काय होईल विजय होणार नाही म्हणून आधी सुरुवात कर रडतच करायची, असं पण नाही. उलट काय करायचं म्हणे, याला सगळ्यांना समान ठेव. आणि भाई किती महत्वाचा श्लोक आहे हा. जसं माहिती आपल्याला भौतिक जग कशाने भरलंय, द्वंद्वाने भरलंय. द्वंद्व माहिती आपल्याला, द्वंद्व द्वंद्व म्हणजे काय सांगा बरं. द्वंद्व कोण सांगेल बरं, एका शब्दात काय सांगता येईल, एका वाक्यात कोण लिहिल बरं, हे करा बरं चॅटिंग. द्वंद्व म्हणजे काय लिहा बरं. कोण कोण काय आलं का कोणाचं नाही आलं. द्वंद्व ओके. द्वंद्व म्हणजे गोंधळले. बरं ठीक आहे गुड. अजून भजन रहस्य. नेहमी द्विधा स्थिती, संभ्रमित ओके. अजून 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 द्वंद्व म्हणजे अजून काय और काय. दोन द्वंद्व म्हणजे दोन. वा छान. द्वंद्व म्हणजे दोन. अजून मनाचा गोंधळ. बर बंधन युद्ध. अजून काही दोन गोष्टीत निर्णय न घेता येणे, भ्रमात असणे, दोघांपैकी काय करू, हे करू की ते करू. आता बघा ठीक आहे. युद्ध पर्यंत सांगितलं ठीक आहे. थांबव थांबव ते गोष्ट. आता बघा इथं श्लोकात काय म्हटलेलं आहे बघा. सुख अथवा दुःख हे किती ओके ठीक बरं थांबव ते. आता आपण त्या श्लोक इथं पुढं बघा. सुख अथवा दुःख किंवा लाभ अथवा हानी हे सगळं काय बरं माहिती, द्वंद्व आहे. द्वंद्व कुठल्या श्लोक म्हटलंय, द्वंद्व या भौतिकचं कशाने बनलंय, द्वंद्वाने बनलंय. द्वंद्व सगळ्या गोष्टी दोन आहेत की नाही. सुख आहे तर काय दुसरं, दुःख पण आहे. गरीब असेल तर श्रीमंत पण आहे. आणि दुसरं म्हणजे लहान असेल तर मोठा पण कोणतरी. घरात आहे तर बाहेर पण आहे. म्हणजे ह्याला म्हटलेलं आहे किंवा सुख असेल दुःख आहे, लाभ असेल तर हानी आहे, जय असेल तर पराजय पण आहे. याचा ते सगळं कशाने म्हणलंय, कोणी निंदा करतील, कोणी निंदा आणि स्तुती, दोन गोष्टी आहेत. निंदा तरी होते कधी, स्तुती पण दोन्ही होते. म्हणजे याच्यावर नाही लक्षात येत भौतिक जग, भौतिक जग द्वंद्वानी भरलेलं आहे आणि आध्यात्मिक जगात द्वंद्वानी भरलेलं नाहीये. भौतिक जगात का द्वंद्वानी भरले माहिती का, द्वंद्वानी भरल्यामुळेच काय झालेलं आहे, आपण इथं राहू लागले जगामध्ये.
कधी कधी काय होतं आपल्याला फार सुख मिळतं, एकदम हुरळून वा सुखे अचानक, मग सुख तर कायम राहत नाही तर, कारण इथं काय होतं लगेच दुःख येतच. तसं एखादा फार श्रीमंत, अरे मी खूप श्रीमंत आहे, नाही चालत असं, कारण द्वंद्व आहे, द्वंद्वमय जग आहे ना. द्वंद्वमय दोन आहे बरोबर आहे, काही पर्यटन लिहिलेलं आहे, पण दोन हे कुठल्या दृष्टीनं की अशा दोन्ही गोष्टी या जगामध्ये आहेत, स्त्री आहे तर पुरुष आहे, तर असं या दोन गोष्टी प्रत्येक याच्यामध्ये दोन दोन गोष्टी आहेत. पण जो भक्त आहे भगवंत, तो काय करतो त्याचा विचार न करता, तुम्ही कृष्ण भक्ती का करता, कारण आम्हाला हे मिळेल ते नाही, सुख मिळेल नाही, सुख मिळेल की नाही माहिती, दुःख मिळेल कदाचित. म्हणून म्हटलेलं आहे सुख दुःखे समाकृत्वा, समा मी दोन काय समाय समजायचं, समभावा दोन्ही समान समजायचं. आपण काय करतो, सुख झाल्यावर किती उघड्या मत वा मी सुखी आहे, आणि दुःख झालं तर कोपऱ्यात बसल्याचं कुठेतरी काय करू मी, नेमकं काय झालेलं आहे, याचा अर्थ तो समान अजून समजू शकला नाही. आपल्याला वाटतं मग माझा अपमान होऊ नये, अपमान केला त्यांनी, पण अपमानाच्या विरुद्ध दुसरं काय, सन्मान पण आहे, सन्मान पण मिळत असतो आपल्याला आणि अपमान पण दोन्ही होत असत. एखाद्याला वाटलं मला नेहमी सन्मान मिळावा, पण काय मिळाला त्याजो त्याला, अपमान पण होणार, तो म्हणणार कस अहो काय मी अपमान मागितला तर कसं मिळालं, अरे न मागता मिळणार तुला, कारण काय तुला सन्मान पाहिजे तर हे पण मिळणार, दोन्ही मिळणार. एखाद्याने म्हटलं मला सुखच पाहिजे, त्या सुखावर काय मिळेल त्याला, दुःख पण मिळणार, तो म्हणा असं का दुःख मिळणार का, सुखच नको मला, तर सुखच नको दुःख दोन्हीच म्हणणार, मग तू जगणार कस मग. म्हणून आपण ही गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे, हे भौतिक जग द्वंद्वाने भरले, भगवान म्हणतात द्वंद्वातीतो विमत्स रहा, एका ठिकाणी म्हणतात श्लोकात, द्वंद्वाच्या पलीकडे जा म्हणे. कारण या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला वाटतं मला काय मिळावा, विजय माझा व्हावा, माझा फायदा व्हावा, आणि ते तसं करताना दुसऱ्यांचं काय नुकसान होईल का नाही याचा विचार केला जात नाही भौतिक जगामध्ये, बरं, किंवा त्याचं पण मला कसं मिळेल, मत्सर तर दुसऱ्याची काहीतरी प्रगती होऊ लागलेली आहे तर ते कसं मला मिळेल, ते कसं मी थांबवेन, असं होतं ना, हे द्वंद्व आहे. तर म्हणून म्हटलेलं आहे भगवान म्हणतात त्याचा विचार तू करू नकोस, तू समान बघा, आपल्याला भगवत धामात जाण्यासाठी काय केलं पाहिजे, हे समान समजत तोपर्यंत आपण धामात नाही जाऊ शकत. आपल्याला जर नेहमी सन्मान प्राप्त करायची इच्छा असेल तर आपल्याला तयारी पण ठेवली पाहिजे, कधी पण अपमान होऊ शकतो, पण भरपूर आता मान सन्मान भरपूर दिवस घेतलेला आहे, आता कधी पण अपमान होऊ शकेल माझा, त्यामुळे आपण तयारी ठेवायची नेहमीच. मला स्तुती पण भगवान म्हणतात ना गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये, मला कोण कोण आवडतं, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, संतुष्ट येन केन चित, अनिकेता स्थिरमतीर भक्ती मानवे प्रिय होणार. तो कसा म्हणे भगवान काय म्हणतात, तुल्य निंदा स्तुतीर मौनी, तुल्य मे समान, कशाला निंदा आणि स्तुतीला जो समान समजतो, त्याची खूप निंदा झाली तो म्हणतो काय हरकत नाही, खूप स्तुती झाल्यावर वा स्तुती झाली वा असं नाही, ठीक आहे, त्याचं काय तो गोंधळून जात नाही, का बरं, तो समभावानं पाहतो. आता अर्जुन समभावानं पाहतोय नाही पाहतो, का बरं, माझं आणि तुझं, हे माझं घर हे तुझं घर, सुरुवात कशी केली माहिती का धृतराष्ट्रांनी, धर्म क्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयोत्सव मामक पांडवाश्चैव हिम कुर्वत संजय. अरे संजय सांग म्हणे, माझ्या आणि पांडूच्या मुलांनी युद्धासाठी एकत्र येऊन काय केलं बरं, विचार त्यात काय केलं त्यांनी, द्वंद्वामध्ये फसला ना, माझी आणि त्याची फरक गडबड झालीच, उलट जर आम्ही सगळं एकच म्हटलं गोष्टी, आता वेगळं म्हणजे काय झालं, संपलं सगळं. तर म्हणून इथं म्हटलेलं आहे की जेव्हा आपण भक्ती करताना असं विचार करून भक्ती नाही करायची की मला भक्ती केल्यामुळं खूप सुख मिळेल मला, नाही दुःखही होईल, दुःख झालं तरी भगवंत काय करत, त्याला अशी शक्ती अशी म्हणजे भक्ती येते जेणेकरून तो सुख झालं तरी पण काही नाही, भगवंताची जशी इच्छा, दुःख झालं तरी पण तो भगवंताची इच्छा समजेल. म्हणून भक्ती करताना आपल्याला सुख असेल, लाभ असेल, जय असेल, हे सगळं मिळत नाही म्हणून काही चिंता करायची, उलट समजायचं की आपल्याला भगवंत काय करतील ते प्रसन्न आहेत बाबा, हे आपण लक्षात घ्यायचं. बाकी बाह्यदृष्टीने काही मिळेल न मिळेल माहित नाही, पण आपल्याला आत्म ही गोष्ट समजून घ्यायची आहे की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण कार्य करायचंय. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की अर्जुनाने युद्धासाठी म्हणून युद्ध करावे, कारण ही त्यांची इच्छा युद्धासाठी, युद्धासाठी युद्ध करायचं म्हणजे काय, युद्धासाठी युद्ध करायचं म्हणजे
आता मला युद्ध करायला सांगितलंय ना म्हणून मी युद्ध करायचं, मला हवं वाटू दे नको वाटू दे, मला यांना मारू वाटेल तर ते काही असू दे, पण मला युद्ध करायला सांगितलं ना मला ते पार पाडायचं. अशी भगवंताची काय अशी इच्छा होती, अशी योजना होती. इथं बघा पुढे म्हटलेलं आहे, कृष्ण भावनाभित कार्यांमध्ये सुख अथवा दुःख, लाभ अथवा हानी, जय अथवा पराजय यासारख्या विचारांना अजिबात थारा नाही. श्रीकृष्णांसाठी सर्व काही करणे ही दिव्य भावना आहे, कृष्ण भावना म्हणतो आपण, कारण त्यामुळे भौतिक कार्य बंधनास कारणीभूत होत नाहीत. जो आपल्या इंद्रिय तृप्ती करता सत्वगुणामध्ये किंवा रजोगुणामध्ये कार्य करतो त्याला पाप अथवा पुण्य कर्माच्या बंधनात अडकावे लागते, त्याला बंधनात सुटणं थोडं सोपं नाही. पण ज्या व्यक्तीने कृष्ण भावनाभेद कार्यामध्ये स्वतःला संपूर्णपणे समर्पित केले आहे त्याला सामान्यतया कर्म करणाऱ्या मनुष्याप्रमाणे कोणाच्याही बंधनात राहावे लागत नाही किंवा तो कोणाचा ऋणीही राहत नाही. सगळं ऋण संपलं का बरं, त्याने भगवंतासाठी स्वतःला समर्पित केल्यामुळे. आता पुढचा श्लोक बघा, हा 11व्या स्कंदातला श्लोक आहे, 5व्या अध्यायातला 41 श्लोक असा आहे. देवर्षि भूताप्त ऋणाम न किं करो नाय मृडीच राजन सर्वात्मना यः शरणं शरण्यं गतो मुकुंद परिरत्य कर्तम. काय वाटत रुपम, अहो मी एवढं करू लागतो कसं होणार माझं, माझ्यावर कोप होईल काय होईल काही नाही बघ कसा यायचं दांडे उत्तर दिलं यायचं. याचं अर्थ आहे श्लोकाचा, इतर सर्व कर्तव्यांचा त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद श्रीकृष्णाला शरण गेला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच तो बघा देवर्षी म्हणजे देव झालाय, देवता ऋषी आहेत, परत काय आप्त म्हणजे नातेवाईक आहेत आणि इतर जीव आहेत आणि मनुष्य हे सगळेजण काय पितरांचं, या सर्वांचं आपलं ऋण असतं बरं का, ऋषी म्हणजे सुद्धा झाडांचं पण, झाडाला आपण काही न करता आपण फळं घेतो सगळं वापरतो ना आपण बऱ्याच वेळा. तर म्हणून म्हटलेलं आहे इतर सर्व कर्तव्य त्याग करून जो पूर्णपणे मुकुंद भगवान श्रीकृष्णाने शरण केला आहे तो कोणाचाही ऋणी राहत नाही. तसेच देवदेवता ऋषीमुनी मानव समाज नातलग मानवता किंवा पितर इत्यादी जे ऋण त्याच्यावर राहत नाही, त्या ऋणातनं मुक्त होतो काय केल्यामुळं, भगवंताच्या भक्तीमध्ये समर्पित झाल्यामुळं. हाच संकेत श्रीकृष्णाने अर्जुनाला अप्रत्यक्षपणे या श्लोकात दिला आहे आणि याचे अधिक स्पष्ट वर्णन पुढील श्लोकात केले जाईल. म्हणजे भगवंत म्हणतायत एका दृष्टीने, आता काय पुढच्या श्लोकात काय म्हटलंस, कारण त्यात भगवंत काय म्हणणार त्याला, त्याला हे सांगणार आहे तू काय केलं पाहिजे, तुझे तुझं जे कर्तव्य आहे ते तू पार पाडलं पाहिजे, कारण कर्तव्य केलं समजत तरी मारलं त्यांना तरी पण काय होणार, तिथं म्हटलेलं आहे तू सर्व ऋणातन मुक्त झालेलं, कारण काय तू माझी भक्ती करतोयस म्हणून, शुद्ध भक्ती करत होता ना, अजून दास्य सख्य भावत होता भगवंताबरोबर, त्यामुळे काय झालं, तो मुद्दा मी सांगत होतो थोडा आता पांडवांचा मुद्दा मी सांगत होतो, काय जण म्हणतील अहो युधिष्ठिर महाराजांना का नाही गीता सांगितली, मग ते भक्त होतेच नाही, म्हणे हा सखा होता अर्जुनाचा, भगवंत म्हणते अर्जुन माझा सखा आहे, पण सखा आहे ठीक आहे, युधिष्ठिर महाराज ते भक्त होते मोठे होते घरात सर्वजण सर्वात, मग त्यांना का गीताने सांगितली, फार महत्वाचा मुद्दा ऐका आपण सर्वांनी, कारण त्यांना गीता का नाही सांगितली, कारण जर अर्जुनाला सांगितला फायदा हा होता मित्र असल्यामुळं की त्याला गोंधळ पाडू शकत नाही भगवंत, त्याला म्हणजे जसं एखाद्याला भूल देऊ शकतो ना आपण, तसं भगवंत त्याला काय करू शकत ते त्याच्यासाठी काय होतं, जेवढं मैत्री समजता त्याला गोंधळ टाकून त्याला जरी चार गोष्टी बोलल्या ओरडून तरी पण तो काय समजू शकला असता, मित्र असल्यामुळं त्याने काय मनावर घेतलं नसतं, त्या भगवंताला पण असं वाटलं नसतं की म्हणजे आता ह्याला कसं बोलू काय वाटेल, काही नाही भगवंत एकदम आनंदात सांगतात सर्व, कोणाला अर्जुनाला, ते युधिष्ठिर महाराज भलेही भक्त आहेत पण युधिष्ठिर महाराज भगवंताविषयी वयाने मोठे, आपण ऐकलं ना भगवान श्रीकृष्ण जेव्हा पांडवांकडे जायचे सर्वप्रथम युधिष्ठिर महाराज चरणांना स्पर्श करायचे, भगवंत साक्षात ते चरण स्पर्श करायचे, का बरं इतरांना दाखवून देण्याचं किती महत्वाचं आहे म्हणून. तर म्हणून भीम आणि हे भेटल्यावर त्यांना आलिंगन द्यायचे, नपुंसकदेव काय करायचे भगवान श्रीकृष्णांच्या पायाला स्पर्श करायचे, म्हणून भगवंत काय करतात इथं म्हटलेलं आहे की ते सर्वजण
पूर्णपणे भगवान श्रीकृष्णांच्या प्रसन्नतेसाठीच नेहमी कार्य करतो आणि म्हणून त्यांच्यावर कुठले कर्ज ऋण राहत नाही. देवतांचं ऋषींचं पितरांचं सगळ्या ऋणात ती व्यक्ती मुक्त निश्चितपणे होते. म्हणून सांगितलं असं की पुढे श्लोकात काय केलेलं आहे आता जो 39वा पासून 39 ते 53 आपण 39-40 घेऊ फक्त. आता चौथ्या विभागामध्ये 39 ते 53 म्हणजे 39 to 53 हा चौथा विभाग आहे. त्या चौथ्या विभागात काय सांगितलेलं आहे. तिसऱ्या विभागात काय होतं सांगा बरं. तिसऱ्या विभागामध्ये काय पाहिलं आपण थर्ड तिसऱ्या विभागामध्ये काय पाहिलं आपण सांगा. काय मुद्दा होता तिसऱ्या विभागाचा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कुठल्या मुद्द्याच्या आधारे सांगितलं कोण सांगेल बरं. चॅटिंग मध्ये करा. कर्मकांड विश्लेषण. वा बरोबर एकदम बरोबर कर्मकांड बरोबर. ठीक आहे बरोबर आहे पॉइंट कर्म. आणि आता भगवान काय सांगणार आहे 39 ते 53 मध्ये बुद्धियोग. आता बुद्धियोग सांगून त्या आधारे म्हणतील तुझा बुद्धीचा उपयोग करून तो काय कर हे कार्य कर म्हणून म्हटलं आता त्याला युद्ध करण्यासाठी प्रेरित करण्याचा प्रयत्न करतो बुद्धियोग. 39 ते 53 या श्लोकांमध्ये भगवान श्रीकृष्ण बुद्धियोगाच्या माध्यमानं सांगणार आहेत. आता 39वा श्लोक बघा. एषा ते भीता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमाम शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधम प्रहस्यसी. तर म्हटलेलं आहे की या श्लोकामध्ये आतापर्यंत ईशा ते म्हटलं कळलं ना. ईशा ते म्हणजे आतापर्यंत सांगितलं होतं काय सांगितलंय. आतापर्यंत या ज्ञानाचे पृथककरणात्मक. आता पृथककरण म्हणजे काय वेगळं वेगळं करणं. वेगळं काय शरीर वेगळं आहे आत्मा वेगळा आहे शरीराचे घटक वेगळे आत्म्याचे घटक वेगळे म्हणजे हे केलं ना पृथककरण. ज्ञान पृथककरणात माहिती मी तुला सांगितली आहे. आता मी निष्काम कर्म कसे करावे याचे वर्णन करतो ते ऐक. हे पार्था जर तू या ज्ञानाच्या आधारे कार्य केलेस तर कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील. काय केलेलं आहे स्पष्ट सांगितलेलं की आतापर्यंत झालं सांगितलं तुला वेगळ्या पद्धतीनं. आता मी काय करतो निष्काम कर्म कसं करायचं. बघा निष्काम एक आहे सकाम कर्म. ऐकलं सकाम कर्म शब्द ऐकलाय आपण सर्वांनी. सकाम कर्म म्हणजे सकाम कर्म म्हणजे काय सांगा बरं. सकाम कर्म म्हणजे काय चॅट बॉक्स मध्ये हे करा. सकाम कर्म म्हणजे काय. सकाम सांगा फक्त. सकाम कर्म म्हणजे काय बघू बरं तुमची काय माहिती. सकाम कर्म ओके ज्या कर्मात इच्छा असते आणि इंद्रियतृप्तीची इच्छा असते. ओके बरोबर. फळाची अपेक्षा कर्मफळाची अपेक्षा करून केलेलं भगवंतांना भगवंत प्रित्यर्थ कार्य कर्म अपेक्षा हेतुपुरुषार्थ बरोबर आहे. हे भगवंताला प्रसन्न केलं सकाम कर्माद्वारे भगवंताला प्रसन्न नाही. फळाची अपेक्षा किंवा त्याच म्हणजे फळाचे फळ मिळतंय म्हणून ते कार्य करणं सकाम. स म्हणजे सहित काम म्हणजे कामना. कामना कामने सहित केलेलं आहे ते सकाम असं म्हटलं. बऱ्यापैकी फळाच्या इच्छेसाठी यात दिलेलं पण हे भगवंत प्रसन्नतेसाठी नाहीये ही गोष्ट आपण लक्षात घेणं फार आवश्यक आहे. धन्यवाद. चांगलं आपण लगेच रिस्पॉन्स देत आहे. देवाणघेवाण करता चांगली गोष्ट आहे म्हणजे याचा अर्थ ऍक्टिव्ह आहे तुम्ही सर्व. बरोबर कर्मफळाच्या इच्छेने अपेक्षेने केलेलं कर्म अगदी बरोबर आहे. त्याला म्हणतात सकाम कर्म. निष्काम कर्म म्हणजे काय. फळाच्या अपेक्षेनं न केलेलं कर्म त्याला म्हणतात निष्काम. सकाम आणि निष्काम काम आहे दोन्ही. स म्हणजे सहित कर्माची फळाची इच्छेसहित आणि निष्काम निष्काम म्हणजे निक म्हणजे काय नाही. फळाच्या इच्छेनं न केलेलं कर्म म्हणजे निष्काम कर्म म्हटलं. त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तात्पर्य प्रपात काय म्हणतात. वैदिक शब्दकोश किंवा निरुक्ती यात म्हटल्याप्रमाणे संख्या म्हणजे जे सर्व गोष्टींचे विस्तृत रूपात वर्णन करते. संख्या संख्या म्हणजे एवढी संख्या आहे असं म्हणजे. आणि जीवात्म्याच्या स्वरूप स्थितीची माहिती सांगणारे तत्वज्ञान म्हणजे हे सांख्य तत्वज्ञान.
संख्या म्हणजे संख्येवर आधारित, आपल्याला सांगितलं तुम्ही संख्येवर आधारित. आता संख्येवर आधारित म्हणजे काय, की शरीराचे वेगवेगळे घटक घटक आहेत, पृथ्वीचे एवढे म्हणजे पंचमहाभूत आहेत, मन बुद्धी अहंकार सूक्ष्म शरीर आहे, परत काय पाच ज्ञानेंद्रिय, पाच कर्मेंद्रिय, पाच इंद्रियांचे विषय, हे सगळं म्हणून काय त्याला म्हणतात, हे भौतिक जगातले घटक आहेत हे वेगळे वेगळे, आणि त्याचबरोबर हे भौतिक घटक वेगळे आणि आत्मा वेगळा, काही एकच आहे बरं. आता विचार करा, आत्मा आपल्या शरीरामध्ये आहे, तुम्ही शरीरामध्ये आहे का सर्वांच्या आत्मा, म्हणलंय का आत्मा का राहायला घरीच, घरच आहे म्हणा, आत्मा चुकून राहिलं दिसतो काहीतरी असं बघितलं वाटतं की आत्मा त्यांचा आहे की नाही संशय वाटत आहे सर्वांनी आत्मा आणलेला ब्रह्मकुमार प्रभू असं वाटतं आत्मा आहे म्हणून आत्मा है ना, कारण आत्मा नसतं आपण हालचाल केलीच आहे का, मग त्यांच्याचं मान वगैरे हालते म्हणजे आहे आत्मा आहे, नाहीतर गोंधळ झाला असं ना. याचा अर्थ असा आहे की आत्मा आहे म्हणूनच काय आपण कार्य करू शकतो, तर आत्मा नसतं कसं काय कार्य केलं नसतं, तर म्हणून म्हटलेलं आहे या ठिकाणी जर इथं जो उल्लेख केलेला आहे सांख्य तत्वज्ञानात मी म्हटलं ना शरीराचे घटक वेगळे आणि आत्मा त्याच्या आत्मा भले शरीरात असला तो मिक्स मिसळलाय का बरं, तो नाही मिसळला का बरं, दोन्ही घटक वेगळेच आहेत. आता समजा पाणी आहे, पाण्यामध्ये कितीतरी तेल ओतलं काय होईल बरं, मिसळेल का ते वेगळंच राहतं ना. त्या पद्धतीनं आत्मा शरीरामध्ये आतमध्ये आहे, अर्थात तो बंधनामध्ये असला तरी सुद्धा शरीरामध्ये मिक्स होतो का, नाही होत, मिक्स होत नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे त्याला म्हटलेलं सांख्य तत्वज्ञान. पुढे म्हटलंय योग हा इंद्रिय निग्रह करण्याशी संबंधित आहे. योग योग म्हणतात ना अष्टांग विशेष करून, त्याच्यामध्ये काय केलं होतं इंद्रियांना म्हणजे इंद्रिय दम इंद्रियांना नियंत्रण ठेवण्याचं केलं जातं. आता बघा ध्यान योग म्हणजे काय इंद्रियावर नियंत्रण ठेवणं, आणि भक्तियोग म्हणजे काय इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावणं. ध्यान योगामध्ये जबरदस्तीनं इंद्रियावर नियंत्रण ठेवलं जातं, भक्तियोगामध्ये अगदी आनंदाने स्वेच्छेनं इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावलं जातं. म्हणून भक्तियोग काय सर्व युगांमध्ये श्रेष्ठ योग आहे. अर्जुनाचा युद्ध न करण्याचा प्रस्ताव हा इंद्रिय तृप्तीवर आधारित होता, आपले आद्य कर्तव्य विसरून त्याला युद्धापासून परावृत्त व्हावायचे होते, कारण त्याला वाटत होते की धृतराष्ट्रपुत्र सुलते बंधू इत्यादींची हत्या करून राज्योपभोग घेण्यापेक्षा त्यांची हत्या न करताच आपण सुखी होऊ. अर्जुनाचा किती मोठा, आपण काय करतो मग अशी वेळ जेव्हा आपल्या जीवनात काय करतो बघा, आपण असं करतो ना आपण, ते काय त्यापेक्षा न केलेलं बरं म्हणतो आपण, का होतं बरं असं, कारण आपण त्या द्वंद्वात सापडले आपण म्हणून, कारण तसं केलं तर काय होईल युद्ध केलं की असं होणार, नाही केलं की असं हे केलं की ते सगळं काय आपण आपलेच तर्क लढवत असतो. भगवंत काय म्हणतात ते बघा, इथे भगवंत म्हणाले युद्ध कर म्हणतो काय म्हणतो, किती कारण सांगतो स्वतःची वेगळी वेगळी. इथं म्हटलेलं आहे या दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्ती राहतात. दोन्ही गोष्टी कुठल्या, त्यांचा हत्या करून म्हणजे त्यांची हत्या करून राज्यभोग घेण्यापेक्षा एक तर राज्य उपभोग घेणं, दुसरं काय त्यांची हत्या न करता सुखी होणं. दोन्ही गोष्टी मूलतः इंद्रिय तृप्तीचा आधार घेतात. इंद्रिय तृप्ती, इंद्रिय तृप्ती म्हणजे काय आपल्या इंद्रियांना कसं खुश करतात ते बघायचं. माझी इंद्रिय माझे नातेवाईक हे सगळं काय हे पण खुश झाले तर काय होईल तुम्हाला बरं वाटेल. तर म्हणून तर म्हटलेलं आहे तो इथे इंद्रिय तृप्तीच आहे. बुद्धी आणि कर्तव्यांचा त्याग केला तरीही नातलगांवर विजय प्राप्त करून मिळणारे सुख आणि नातलगांना जिवंत पाहून मिळणारे सुख ही दोन्ही सुखे वैयक्तिक इंद्रिय तृप्तीवर आधारित आहे. इंद्रिय तृप्तीवर आधारित आहेत, कारण काय ती इंद्रियांना काय करतात संतुष्ट. ऑफकोर्स इंद्रिय कधी संतुष्ट होत नाहीत, इंद्रियांना संतुष्ट करण्याचा श्रेष्ठ मार्ग कुठला, जेव्हा ही इंद्रिय भगवंताच्या सेवेत लावतो. भगवान जेव्हा प्रसन्न होता तो आत्मा प्रसन्न होतो, वेगळं त्याला प्रसन्न करावं लागत नाही. म्हणून म्हटलेलं आहे की जेव्हा जो आत्मा त्याला वेगळं प्रसन्न करावा लागतो, ऑलरेडी काय होतो मग भगवंताला प्रसन्न केलं तो प्रसन्न त्वाम तुष्टे जगत तुष्टम, भगवंत प्रसन्न झाले सगळे प्रसन्न होतात, भगवंत प्रसन्न असले तो प्रसन्न राहत नाही मग अप्रसन्न नेहमी दुःखी असतो.
म्हणून श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगावायचे होते की आपल्या पितामहांच्या शरीराचा वध केल्याने तो त्यांच्या आत्म्याचा वध करणार नव्हता. भगवंतानी त्या आत्म्याचं का सांगितलं बरं? कारण अरे भीष्मदेव द्रोणाचार्य सगळं आहे, त्यांना जरी मारलं तर आत्मा मरणार आहे का? नाही म्हणून पुढे ते सांगतात की म्हणजे कुठल्या श्लोकात आला माहिती का? भगवान म्हणतात की अशोच्या भगवान म्हणतात ना, अरे तू पंडित सारखं बोलतोस म्हणे, पण तुला माहिती आहे जीवित आणि मृत शरीराबद्दल शोक करण्याची काही आवश्यकता नाही. इथं प्रभात म्हणतात पुढे ते सांगतात की भगवंतांसहित सर्व उपस्थित व्यक्ती जे सत्व नित्यच असते त्या सर्व व्यक्तींचा भूतकाळात स्वत्व होते, वर्तमान का स्वत्व आहे आणि भविष्यात त्यांना स्वत्व राहील. 2.12 मध्ये आलंय बघा श्लोक, कुठला माहिती ना कुठला श्लोक येतो? श्लोक असा आहे काय सुरुवात त्यांची, त्यात म्हटलेलं आहे न त्वेवाहम जातुनासम न त्वम नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भगवान म्हणतात ऐक अर्जुना, असं कधी नव्हतं हे राजे तू आणि मी नव्हतो, आणि असं कधी होणार पण नाहीये की आपण कधी नाही म्हणून आणि आता पण आपण आहोत. आधी पण होतो आज पण पुढे पण शरीर बदलतील. आता भगवान स्वतःच नाही म्हणत, सर्वांच शरीर बदलतील पण आत्मा बदलणार तोच आत्मा. म्हणून म्हटलंय आपण तोच व्यक्ती राहतो, आपण केवळ विविध प्रकारे आपला शारीरिक पोशाख बदलतो. कुठला श्लोक आहे माहिती ना आपल्याला? 2.22 वासांची जीर्णानी यथा विहाय नवानी गृणाती नरो हराणी तथा शरीराणी विहाय जीर्णान्यान्यानी संयामी नवानी देहे. भगवान म्हणतात ना वस्त्र फाटले काय होतं, आपण ते टाकून दुसरं जसं घेतो तसं काय करतो आत्मा, बघतो ते शरीर आता काही कामच नाही उठत, काय करतो टाकून दुसरं शरीर त्याला प्राप्त होत, असं उल्लेख आहे या ठिकाणी. परंतु वास्तविकपणे भौतिक बंधनातून मुक्त झाल्यावरही आपण आपले स्वत्व ठेवतो. आत्मा आणि शरीराचे पृथक्करणात्मक ज्ञान भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत विस्तृतपणे सांगितले आहे आणि आत्मा आणि शरीर यांच्याबद्दल विविध दृष्टिकोनात सांगण्यात आलेल्या तत्वज्ञानाला निरुक्ती शब्दकोशाप्रमाणे सांख्य तत्वज्ञान असे या ठिकाणी म्हणण्यात आले आहे. सांख्य तत्वज्ञान यांची चर्चा करत होते आपण 2 दिवसापासून, कारण भौतिक बंधनातून मुक्त झाले तरी पण आपलं अस्तित्व नष्ट होत नाही, असं त्या हिरव्या झाडामध्ये हिरव्या पोपट आज जातो असं वाटतं की पोपट संपला आता काय नाही दिसतच, नाही तो दिसत नसतो, आज तो पोपट आहे, कदाचित त्याला पोपटामध्ये तिथं काय उडायला जमत नाही तेवढं, पण काय तो आहे जीवित आहे. तसं एखाद्याला ज्याला माहित नाही त्यानं तो काय समजतो, वेगळं समजतो की निर्गुण निराकारामध्ये विलीन होणं, चर्चा ऐकली की नाही आपण कधी, अहो निर्गुण निराकारात विलीन व्हायचं म्हणून ते कसं व्हायचं ते माहित पडले त्यानं. दुसरं एक प्रभात नेहमी नेहमीच बघतात जेव्हा संधी कपिल भगवंतांनी काय सांगितलं आपल्या आईला देव होतीला, भागवताच्या 3 स्कंदामध्ये वर्णन आहे कपिल भगवंत यांनी आपल्या आई देव होतीला हा उपदेश सांगितला, त्याचं नाव आहे सांख्य तत्वज्ञान, ज्याचं भगवंत त्या ठिकाणी थोडस काय केलेलं आहे सांगितलेलं आहे. पण अजून एक कपिल होता नास्तिक कपिल, लोक काय समजतात त्यांनाच त्यांना ते कपिल समजत नाही, ते चुकीच तत्व आहे. म्हणून इथं पण काय झालेलं आहे जो कपिल आहे तो खरं कपिल भगवंत, कपिल देव भगवंत कपिल भगवान, आणि जो दुसरा नकली आहे तो काय करतो काय सांगणार, तत्वज्ञान सांगणार सगळं, पण ते भगवान श्रीकृष्णांची नाही जोडणार, ते महत्वाचं आहे. आपण सगळी कार्य कोण सेंटर कोण पाहिजे आपल्याला, भगवान सेंटर केंद्रस्थानी पाहिजे. प्रभात म्हणून खंडन करतात बघा, तो या कपिलांच्या सांख्य तत्वज्ञानाचा या सांख्य तत्वज्ञानाशी काडी मात्र संबंध नाही. तो त्या कपिल कपिल म्हणजे कळलं का नकली, हा भगवान श्रीकृष्ण असताना पौंडरकनी काय केलं, त्यांनी 4 हात चिकटून वगैरे शंखचक्र गदापद्म घेऊन त्याचं घरातलं नाव वासुदेवच होतं घरातलं, त्यामुळे त्याने काय केलं त्यांनी त्या पौंडरकनी भगवंताला पत्र पाठवलं म्हणे मी खरा वासुदेव आहे, तुम्ही कोण आहे म्हणे, तुम्ही काय मला शरण या म्हणे, थांबव तुमचं नाटक, सांगितले काय मी अमुक जर तुम्ही जर ऐकलं नाही माझं, तुम्ही स्वतःला जे वासुदेव म्हणून ते थांबवलं नाही तर मला माझी युद्धच तयार व्हावं लागेल, तुम्हाला युद्धाय कृत निश्चय, युद्धाला तयार व्हावं लागेल, असं म्हटल्यावर
ते भगवंताने जे पत्र वाचले एवढे असले भगवंत पोट धरून धरून हसू लागले. कोण आले बा मी इथं असताना भूतलावर, मी असताना एवढं असं होत असेल आणि मी गेल्यावर किती लोक घेतील गो, मीच कृष्ण आहे म्हणून सांगणार. तरी पण काय केलं त्याने, तर आपण समजू शकतो ही गोष्ट की भगवंताच्या भक्तीमध्ये हे निश्चितपणे आपण जाणायला हवं. तिथं आपण आता बघितलं की कपिल भगवंताचं ज्ञान ते खरं सांगत असतो त्याने, आणि जो खोटाडत कपिल आहे तो काय करतो आपल्या लहरीप्रमाणेच करतो. पण त्या ठिकाणी त्या जो खरा साक्षात्कार आहे होणार नाहीये. म्हणजे भगवान कपिल भगवंत आहेत त्यांचं तत्व ऐकल्यावर काय होणार, नक्कीच आपल्याला वैराग्याचा अनुभव येईल. नास्तिक कपिलाच्या सांख्य तत्व ज्ञानाच्याही फार पूर्वी भगवान श्रीकृष्णांचे अवतार मूळ भगवान कपिल यांनी श्रीमद भागवतात आपली माता देवहूतीला सांख्य तत्वज्ञान सांगितले होते. तर अर्जुनाला पण सांगतात बघा, आता तर मोठा आहे जीव आहे वेळ आपल्याला, आणि प्रश्न पण घ्यायचे, काल प्रश्न नाही झाले. आता मी बघा, आता हा जो अध्याय जो हा तात्पर्य, हे तात्पर्य आपण असं करूया, काही तात्पर्य भाग काय करू आपण, आपण वाचूया स्वतः, तुम्ही तुमचं वाचायचं ठीक चालेल, येस नो चालेल ना, आपण वाचा. कारण याच्यामध्ये मी हे विषय हे तात्पर्य चांगलंच आहे, पण हे वाचण्याचे मी याचं स्पष्टीकरण सांगतो खुलासा, जेणेकरून आपल्याला आपण ते वाचायचं आवर्जून. आणि येत्या गुरुवारी येताना काय करायचं आपल्याला, ते पुढचं 41 ते पुढं 50 हे श्लोक काय करायचं आपण वाचून घ्यायचं, जेणेकरून आपल्या त्याला लाभ होईल. इथं काय केलेलं बघा, आता अर्जुनानं भगवान श्रीकृष्णांनी शरण जाऊन त्यांचा गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे, बरोबर ना. काय म्हटलं अर्जुनानं गुरु म्हणून स्वीकार करताना, कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म समूढ चेता यश्रेयस्य निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधि मां त्वां प्रपन्नम. अर्जुन काय म्हणता, माझ्या कर्तव्य संबंधात मी गोंधळून गेलोय, मला कळत नाही काय करू काय नाही, तर आपणच मला उपदेश सांगा, म्हणे मी तुम्हाला शरण आलेलो आहे. अर्जुनाने दंडवत सांगून टाकलं, मी तुमचा शिष्य म्हणून स्वीकार करा मला, तुम्ही माझे गुरु आहात. भगवान म्हणजे ठीक आहे म्हणा हरकत नाही, स्वीकार केला भगवंताने. म्हणून आता पुढे काय दिलेलं आहे, म्हणून आता त्याने गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे, म्हणून आता भगवान श्रीकृष्ण त्याला बुद्धियोग किंवा कर्मयोग युक्त होऊन कसे करावे हे सांगतील. दुसऱ्या शब्दात सांगावे झाल्यास, केवळ भगवंतांच्या संतुष्टी करिता भक्तियोगाचे आचरण कसे करावे याबद्दल सांगतील. या बुद्धियोगाचे वर्णन विस्तृत वर्णन प्रत्येकांच्या हृदयात परमात्मा म्हणून वास करणाऱ्या भगवंतांशी प्रत्यक्ष संबंध असे करण्यात आले आहे. उद्योग म्हणजे नेमकं काय बरं, उद्योग म्हणजे कर्मयोग युक्त. कर्मयोग म्हणजे काय करणार, कर्मयोग म्हणजे असा योग ज्याच्यामध्ये कर्मफळाची अपेक्षा केली जात नाही. आता दोन योग आहेत बरं, कर्मयोग सकाम कर्मयोग पण आहे, निष्काम कर्मयोग पण आहे. सकाम कर्मयोगामध्ये काय होतं, ते फळाची अपेक्षा करत नाहीत, फळाच त्याग करतात फक्त. पण जो निष्काम कर्मयोगी जर भक्त असेल तो काय करतो, तो फळाची अपेक्षा करतच नाही पण फळ भगवंताला अर्पण करतो. कुठलं श्रेष्ठ सांगा बरं, फळाचा त्याग करणं चांगलं का फळ भगवंताला अर्पण करणं चांगलं. भगवंता फळ म्हणजे अर्थात खायची फळ येते पण आहेच म्हणा, पण विशेष करून कुठलं आपलं कार्य जे कर्म आहे ते भगवंताला प्रसन्न करण्याचं असणं फार आवश्यक आहे. तिथं म्हटलंय उद्योगाचे विस्तृत वर्णन प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा वास करणारे भगवंतांचे प्रत्येक संबंध असे करण्यात आले आहे, त्याच्याशी वर्णन सांगितलंय उद्योगाचं. परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. तर नुसतं सांख्यत होतो त्याच्यामध्ये भगवंत संबंधित असणं हे फार आवश्यक आहे. दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये निपुण वाटवा सॉरी, परंतु हा प्रत्यक्ष संबंध भगवत भक्तीशिवाय होऊ शकत नाही. म्हणून जो भगवंतांच्या भक्तीमय किंवा दिव्य प्रेममय सेवेमध्ये दुसऱ्या शब्दात कृष्ण भावनेमध्ये स्थित झाला आहे, त्यालाच भगवंतांच्या विशेष कृपेमुळे या बुद्धियोगाची प्राप्ती होऊ शकते. बुद्धियोग शब्द बुद्धी का वापरला जातो, बुद्धियोग म्हणजे तो बुद्धीचा वापर करतो भगवंताच्या सेवेसाठी, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. म्हटलं या ठिकाणी
की भगवंत म्हणून म्हणताय की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण होतात त्यालाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. म्हणजे भगवंत कशी गोष्ट आहे, त्यांना कोण समर्पण कसं करेल हे त्यांना कळू देत. आपल्याला कदाचित कळणार नाही आपल्याकडे आलेला हो प्रभूजी असं आहे बरं का असं आहे, आपल्याला ते कळणार आपल्याला खरं किती छान बोलत. पण एखाद्याला काय त्याला माहित असेल ते बोलण्याची टिकणीवर कळ असं हा काय हा काहीतरी गडबड करणार बरं लक्षात आहे ना. तसे तर म्हणून म्हटलेलं आहे की यासाठी भगवान सांगतात की जे दिव्य प्रेमामुळे भगवत भक्तीमध्ये नित्य रममाण होतात त्यांनाच फक्त ते भक्तिमय प्रेमाचे शुद्ध ज्ञान प्रदान करतात. म्हणजे याचा काय लाभ होतो, या प्रकारे भक्त सहजरित्या नित्य आनंदमय अशा भगवत धामाची प्राप्ती करतात. लाभ काय, धामात जातात डायरेक्ट भक्ती केल्यामुळं भगवंताला प्रसन्न केल्यामुळं. आणि इथं पुढे म्हटलेलं आहे की नास्तिक सांख्ययोग आणि आपल्या भक्तीवर काय संबंध नाहीये. तरी पण नकली लोक काय करतात, म्हणजे अज्ञान लोक काय करतात की आओ म्हणजे सांख्य तत्व ना ते याच्यात गीते दिलेलंच आहे ना. पण नाही, जे नास्तिक कपिलाने जे केलं लिहिलेलं आहे तेच खरं सांख्य तत्वज्ञान होईच नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून मनुष्याने जाणलं पाहिजे की बुद्धियोग म्हणजे काय, पूर्ण ज्ञान आणि पूर्ण आनंदयुक्त कृष्ण भावनेमध्ये कार्य करणं बुद्धियोग. म्हणजे असं कार्य कितीतरी दुष्कर असलं तरी पण काय तो भगवंत संतुष्टी करता भक्त करतो, तो बुद्धियोगाच्या तत्वांद्वारे कार्य करत असतो. तो पूर्णपणे काय होणार बघा की भगवंताच्या प्रसन्नतेसाठी कार्य करणे फार महत्वाचं आहे. आणि विष्णू याच्यामध्ये आता काय बुद्धियोगाचं पण वर्णन येत आहे. आता 40वा श्लोक घेऊ आपण. नेहाभिक्रम नाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या प्रयत्नात आता या प्रयत्न कुठला प्रयत्न बरं 40 श्लोक म्हणजे भगवंत म्हणजे भगवंताच्या प्रसन्नतेसाठी केलेलं सगळं काय त्याचा लाभ कसा होतो बघा. इथं म्हटलेलं आहे या प्रयत्नात म्हणजे या प्रयत्न म्हणजे भगवंताच्या भक्तीसाठी कोणतेही नुकसान किंवा राहत नाही. भक्ती केली एखादी त्याचा वाटोळ झाला असं नाही होत, परंतु भक्ती नाही केल्यावर होते वाटोळ हे निश्चित आहे. तिथं म्हटलेलं आहे या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा राहत नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. आता काय म्हटलेलं आहे, एकतर म्हटलंय याने जे भक्ती केलेली आहे त्या थोडी जरी प्रगती केली तरी पण फार मोठ्या संकटात एक झालं. दुसरं काय म्हटलंय की अल्प प्रगती केल्यामुळं एकतर त्याचं नुकसान होत नाही, दुसरं काय होतं थोडी जरी प्रगती केली तरी पण ते पुढच्या जन्मामध्ये तिथनं जेवढं केलंय त्याच्या पुढनं सुरू होणार. भौतिक जगात होतंय का असं, एखादी बिल्डिंग 2 झाली बांधून तसंच राहूनच गेलं आणि पुढच्या जन्मात येऊन परत बांधायला काढली ती त्याने बांधून संपलं असं होतं का, नाही होत असं तिथं संपलंच. पण आत्म्याच्या संबंधित जे काय आपण हे सगळं मिळवतोय भगवंता संबंधित ते आपण या जन्मात काही कारणावर पूर्ण होऊ शकलं नाही, भगवत धामात गेलो नाही तरी भगवत पुढच्या जन्मात त्याला वैष्णवाच्या कुटुंबात जन्मतून त्याला आपोआप सगळं काय होतं आपोआप त्याला प्राप्त होत, त्याला काय अवघड होत नाही. म्हणून सुरुवातीलाच म्हटलेलं आहे कृष्ण भावनाभेद कर्म किंवा इंद्रिय तृप्तीची अपेक्षा न ठेवता श्रीकृष्णांप्रित्यर्थ केलेले कर्म हे दिव्य गुणयुक्त कर्म आहे. प्रारंभी असे कर्म जरी अत्यल्प असले तरी त्यामध्ये कोणतेही विघ्न येत नाही आणि अशा अत्यल्प कर्माचा कधी नाशही होत नाही. कारण ते भगवंतासाठी केलेलं आहे, भगवंतासाठी कर्म ते काय नाश तर होत नाही. इथं म्हणजे भौतिक स्तरावर केलेले कोणते कर्म पूर्ण करायचं लागतं बरोबर की नाही, तर त्यासाठी केलेले सारे प्रयत्न निष्फळ ठरतात. त्याने एखाद्या याच्यामध्ये भरपूर गुंतवणूक केली भरपूर गुंतवणूक केली अर्ध सोडलं तर मग लोक म्हणतात काय एवढं कशाला गुंतवलं करून टाकू पूर्ण आणि त्याचा मृत्यू झाला येणार थोडं ते करायला पूर्ण नाही होऊ शकत. इथं म्हटलंय कृष्ण भावनेमध्ये केलेली 1% कर्म ही शाश्वत काळासाठी असते म्हणून अशा कर्माचा जेव्हा पुन्हा आरंभ होतो तेव्हा ते 2% पुढे सुरू होतो. या जन्मात 1% सोडला या जन्मात झालं पुढच्या जन्मात 2% या जन्मात 1% सोड केले फक्त भक्ती आणि काही वर्ष नाही केली सोडून दिलेलं आहे आणि पुन्हा काय होतं पुन्हा ते 1% पुन्हा त्याला भक्ती करायची इच्छा निर्माण होते. इथं
अजामीचं उदाहरण दिलं, अजामी विशेष करून हा श्लोक आहे. कुठला श्लोक? भागवतातला फार महत्वाचा श्लोक आहे हा श्लोक. विशेष व्यास मुनी कोणाला सांगताय? नारद मुनी व्यास मुनी सांगतायत. का बरं? कारण व्यास मुनी एकदम दुःखी झाले होते. म्हणे मी एवढं सगळं लिहिलंय खरं, पण कोण वाचेल की नाही असं वाटायला. त्यांनी बघितलं, नारद मुनी आपले शिष्य स्वतः लिहिलेलं पुस्तकच, पुस्तकाने तो समाधान येईल, लोकांनी दिलं काय समाधान मिळेल त्याला. त्यांनी काय केलं, भरपूर त्यांना सगळं सांगितलं. त्याच्यामध्ये हा श्लोक पण सांगितला, त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरेर भजन भजन पक्वोत्थ पतेत्ततो यदि यत्र क्व वा भद्रमभूत् मभूदमुष्य किं को वा ताप्तो भजतां स्वधर्मतः. म्हटलेलं आहे, एखादा आपल्या नियत कर्मांचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्मांची पूर्तता न झाल्यामुळे तो पतित झाला, तर यामध्ये त्याचा काय तोटा होणार आहे? ते कसे मुद्दे दिले बघा भगवंतान, किती आपल्याला सोपं केलेलं आहे. एक तर म्हटले माझी थोडी जरी भक्ती केली तर ती नष्ट होत नाही. एक म्हटलं, दुसरं काय म्हटलेलं आहे, थोडी प्रगती केली तरी सुद्धा त्याला फार मोठ्या भीतीपासून रक्षण होत. आणि हा श्लोक खूप महत्वाचा आहे. इथं म्हटलेलं एखाद्यानं समजा स्वधर्मात त्याग केला, म्हणजे भौतिक स्वधर्माचा त्याग करून काय केलं त्यांनी, भजन त्यक्त्वा स्वधर्म चरणाबुज हरेर भजन अपक्वतो पतेतो. चांगली भक्ती करणे सगळं सोडलेलं आहे, पण काही कारणामुळं त्याचं जर पतन जरी झालं तरी सुद्धा त्याचं नुकसान आहे. का बरं? त्याला भगवंत सांभाळून देत. पण समजा एखादा भक्ती काहीच करत नाही, नुसतं शरीराला आधारित जो धर्म आहे त्याचंच खूप पालन करतोय तो, आणि त्यात जर काही भलेच सक्सेसफुल झाला काय मिळत त्याने, पण ते जर त्यात सक्सेसफुल नाही झाला सगळं कोलॅप्स होणार त्याचं. फरक लक्षात आपल्याला, त्यामुळे भगवंताच्या भक्ती करताना काही जरी काही कारण नाही होऊ शकले तरी का सोडायचं नाही, तरी करत राहायचं भक्ती आपण. महत्वाचा मुद्दा आहे. इथं म्हणतात, त्याचा अर्थ एकदा वाचतो आपल्याला कळा म्हणून, जर एखादा आपल्या नियत कर्मांचा त्याग करून कृष्ण भावनेमध्ये कर्म करतो आणि अशा कर्माची पूर्तता न झाल्यामुळे पतित झाला, तर यामध्ये त्याचा काय तोटा होणार? प्रभुपाद म्हणाले, परमपूज्य भक्ती चारू महाराज म्हणाले, आतापर्यंत तुम्ही मायेसाठी भरपूर शरीर दिलेत म्हणे, तर आता काय करतो, एक जन्म कृष्णासाठी दिले. कारण मायेसाठी एवढी शरीर देऊन सुद्धा प्रत्येकाला अयशस्वी झालेलं, यश तर मिळालं तरी, पण आता कृष्णासाठी सगळं त्याग करून बघ, जरी अपयशी झाला तरी काय फायदा, काय लॉस नाही, आणि यश मिळालं काही अजूनच चांगलं असं. त्यामुळे फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि ज्याने आपले भौतिक कर्मे पूर्ण केले आहेत तर त्याला काय फायदा होणार? भौतिक दृष्टी फार संपवलं, सगळं यशस्वी आहे, नाव लुकी झालं, सर्वात यशस्वी नागरिक, काय होणार ते टाकून जावला. पण भक्ती केलेलं मात्र सोबत आहे. एक टक्का केली ते हरकत नाही, दुसऱ्या टक्क्यापासून सुरुवात होईल पुन्हा त्याची. शेवटी म्हटलेलं आहे, भौतिक कर्मे आणि त्यापासून होणारी फलप्राप्ती याचा शरीराबरोबर अंत होतो, परंतु कृष्ण भावनेने केलेले कर्म मनुष्याला शरीराच्या नाशानंतरही कृष्ण भावनेकडेच घेऊन जाते. फार महत्वाचं मुद्दा आहे. किती आनंदाची गोष्ट, भगवान किती आपल्याला दिलासा देतात. काय सांग, अजून काय हो भगवंत? म्हटलं की भौतिक गोष्टी नष्ट होतात शरीर संपलं की, परंतु कृष्ण भावनेने केलेलं कर्म आहे, शरीर नष्ट झालं तरी पण त्याला कृष्ण भावनेकडेच घेऊन जातात. परत मनुष्य शरीर त्याला पुन्हा भक्तांसंग देणार, कोणतरी गीता घेऊन येणार, त्याला म्हणा काय चांगली इच्छा, कारण आधी केलेला असल्यामुळं आधीच राहिलं होतं तो, तेव्हा झपाट्यानं करणार पुन्हा तो. तर इथं म्हटलेलं आहे, निदान माझ्या व्यक्तीचं काय होतं, आता अर्ध ट्राऊन संपलं असेल, निदान पुढील जन्म मनुष्य योनीतच प्राप्त होण्याची तरी निश्चित संधी त्याला असते. अशा जन्म ज्याला महान सुसंस्कृत ब्राह्मणाची किंवा घरी किंवा एखाद्या श्रीमंत वैभवशाली कुटुंबात मिळतो, ज्यामुळे त्याला कृष्ण भावनेत पुन्हा उन्नत होण्याची संधी मिळते. कृष्ण भावनेमध्ये कृष्ण भावनेत केलेल्या कर्मांचा हाच अप्रतिम गुण आहे. त्याने ते भौतिक कर्म आणि ते सांगितलेले की ते सगळं काय भगवंतासाठी, या भावनेने आपण पाहण्याचं काय केलं पाहिजे, सराव किंवा प्रयत्न करणं खूप आवश्यक आहे. हरे कृष्ण. तर आपण काही प्रश्न असतील तर आपण चर्चा करूया. तुम्ही हँड रेज करू शकता प्रश्न असेल तर.
यस एंड्रीज ब्रह्म कुमार दास, ब्रह्म कुमार तुमचा प्रश्न आहे विचार. हरे कृष्णा दंड प्रणाम. थोडा आवाज कमी वाटतोय. ओके प्रभूजी, मला एक आमच्या ग्रुप मधल्या भक्ताने एक दोन प्रश्न विचारले होते भगवद्गीतेच्या रिलेटेड, की चेतना आणि आत्मा याच्यामध्ये फरक काय आहे, तर तो एक थोडस विश्लेषण करा. चालेल बघा, ठीक आहे, धन्यवाद प्रश्नाबद्दल. आत्मा आणि चेतनाचा फरक असा आहे की आत्म्यामुळे चेतना त्या ठिकाणी आहे. चेतना म्हणजे काय, ते आत्म्याचं एक लक्षण आहे. असं एखाद्याला म्हटलं सूर्यप्रकाश आणि सूर्याच्या मध्ये फरक सांगा, फरक काय की त्या सूर्याचाच प्रकाश आलेला आहे सूर्यापासूनच, ते काही वेगळं नाही. त्याच पद्धतीनं आत्मा जो आहे त्या आत्म्याच्या उपस्थितीमुळे ती चेतना आलेली. मी मागच्या सांगितलं होतं, समजा एखाद्याला टोचलं आपण लगेच जाणवते का बरं, तिथं ती चेतना पसरलेली आत्म्यामुळे लगेच सिग्नल पोहोचतो वर इंदूकडं की इथं काहीतरी आहे वास. म्हणजेच आत्म्याच्या उपस्थितीमुळे चेतना आहे आणि ज्या वेळेला आत्मा निघून जातो चेतना तिथे राहत नाही असं आपण समजायला हवं. अजून कोणाचा, अच्छा आहेत काय हात वर आलेले आहेत. शुभदा लक्ष्मी माताजींचा प्रश्न आहे. प्रभूजी दंडवत प्रणाम. युद्धामध्ये जर हत्या झाली किंवा हे झालं तर त्यांना त्याला गती मिळते त्यांना, पण आज जे आपण पाहतो अनेक कारणाने कुटुंबामध्ये अनेक वेगवेगळे समाजात वेगवेगळे क्षुल्लक कारणाने त्या लोकांची हत्या केली जाते, खून होते त्यांचा, त्याच काय म्हणजे काय स्थिती त्यांची. हा चांगला प्रश्न आहे. खर तर त्यांची काय दुर्गती होती त्यांची, एक तर त्यांच्या कर्माचं फळ मिळू शकते, एक झालं कर्माचं फळ त्यांच्या पूर्वजन्माचं, त्यांनी कोणाची हत्या केलेली आहे त्यांची कोणतरी हत्या कर. आणि भगवंत किती स्पष्ट म्हणतो श्लोक केला आपल्याला, कर्मणो ह्यापि बोधव्यम बोधव्यम च विकर्मण अकर्मणश्च बोधव्यम गहना कर्मणो गती. भगवंत म्हणतात कर्म अकर्म विकर्म हे जाणून घेतो या कर्माची गती करणं फार गहन. कारण म्हणजे एखादा तुम्ही जो म्हटला प्रश्न, त्याच्याद्वारे आपण पाहिलं जे धर्मयुद्धामध्ये मृत्यू होतो त्यांनाच काय होतं उच्चलोक प्राप्त होतो. जेव्हा भगवान श्रीकृष्णांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा मृत्यू झाला ते सगळे उच्चलोकात निघून गेले. पण तेच जे बाकीच्या हत्या वगैरे होते त्या ज्याची हत्या होते त्याला काय होतं, त्याला त्याला पुढचं शरीर त्याला मिळेल की नाही सांगता येत नाही, मनुष्य शरीर किंवा कुठलंच. त्याला बऱ्याच वेळेला काय होतं मग त्याची हत्या अचानक त्याचा जीव गेल्यामुळं त्याचे पुढचं शरीर अजून तयार झालं नाही, त्यामुळं तयार झाले म्हणजे काय फॅक्टरीत काय बनवत नाहीत, त्याच्या हृदयातनं जे काय पुढचं वाटचाल आहे त्याच्याशी काहीच अजून हे नसल्यामुळे मध्येच मृत्यू आला. त्यामुळे बऱ्याच जणांना काय होतं असं पिशाचीने जावं लागतो. आणि मग ज्याने मारलंय त्याला पण कुठं ना कुठं शिक्षा होतेच, भले त्याने आता जर काही हे केलं नाही लपून राहिला किंवा तो निसटला निर्दोष मुक्त तो झाली काहीतरी पैशाचं बिशाचं काय प्रयोग केला बाबा सुटेल कदाचित, पण ते कुठेतरी त्याला परिशिक्षा होणार असं आपण समजायला हवं. ठीक आहे ओके. पुढचा प्रश्न आहे हरिनाम चिंतामणी करूनचा, त्यांना मी अनम्यूट करतोय. हरे कृष्ण प्रभूजी. बोला प्रभूजी. श्लोक नंबर 27 त्याच्यामध्ये लिहिलंय जो जन्मला आहे त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि जो मृत झाला आहे त्याचा जन्म निश्चित आहे. बरोबर. आपल्याला सांगितलं जातं की हा जो मनुष्य जन्म आपल्याला मिळालेला आहे तो एक प्लॅटफॉर्म आहे की आपण मुक्त होऊन भगवत धामामध्ये जाऊ शकतो. मग हे याच्याकडे कसं बघायला पाहिजे, कारण या इथे असं लिहिलेलं आहे की जो मृत्यू पावतो त्याचा जन्म निश्चित होतो त्याचा निश्चित आहे म्हणून सांगते. मग हे कसं पाहायला पाहिजे की आपण मुक्त पण होतो आणि इथे धन्यवाद. चांगला प्रश्न. इथे कुठल्या दृष्टीने म्हटलेला आहे की तो ज्यांना तो मारल्याचा तुला शोक होतोय की हे मरतील सगळेजण म्हणून, नातेवाईक आहेत गुरु आहेत पितामा आहेत सगळे आहेत, पण तुला हे लक्षात यायला हवं की जरी त्याचा मृत्यू जरी मृत्यू नाही तरी होणार, तो मार किंवा न मार मृत्यू होणारच आहे, पण मृत्यू आला पुन्हा जन्म पण होणार आहे. असं नाही मृत्यू म्हणजे सर्व काही म्हणजे शेवट नाही, मृत्यू म्हणजे पुन्हा जन्म आहे, हे चक्रच आहे. हे कोणाला अर्जुनात सांगतात, कशासाठी सांगतात ते, त्या युद्धापासून तो परावृत्त होऊ नये म्हणून, त्या दृष्टीने.
आणि तुम्ही जो मुद्दा म्हणता तो म्हणजे टॉप मोस्ट मुद्दा झाला. तुम्ही जो मुद्दा म्हणताय की आपल्याला आता मरणाचं परत जन्माचा प्रश्नच येत नाही. आता हे भगवंत अर्जुना नंतर सांगणार ती गोष्ट. तुम्ही जो मुद्दा म्हणून नंतर सांगतील की आपल्याला या जन्म मरणाच्या पलीकडे जायचंय. त्याच्यावर म्हणतात ना कुठला म्हणजे भगवंत सांगतात की द्वंद्वा तिथं द्वंद्वाच्याही पलीकडे म्हणजे भगवत धामात जायचं. भगवंत पुढे पण सांगतील ना की काय म्हणे माझं धाम कसं आहे. अजून भगवंत धामाचा वगैरे काही उल्लेख केला नाही. अजून भगवंत म्हणतात ना जन्म कर्म चमे दिव्यम एवम यो वेति तत्वत त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामिति सुरजन. तुम्हाला जन्म आणि कर्म दिव्य हे जर जाणून घेतलं तर तुला हा देह त्याग केल्यावर कुठे जाशील तू माझ्या धामात येशील यात काही संशय नाही. मग ते काय झालं अजून तिथं म्हटलं नाही भगवंत तुझा परत जन्म होईल म्हणून तिथं नाही सांगितलं का बरं. कारण ते स्टेज वेगळे. इथं भगवंत नॉर्मल स्टेजच्या दृष्टीने सांगतात तत्व सांगतात की जन्म झाला की मृत्यू होतो सर्वसामान्य लोकांना लागू होतो पण एखादा लागू होत नाही. जर म्हटलं एखादे 100 लोक आहेत आणि कॉमन आहे की असं आहे की सगळं तंबाखू खाणार त्यांनाच काय सांगितलं की तुम्ही तंबाखू खाणार कॅन्सर होतो. एखादा म्हटलं अहो मी खात नाही ना. अरे तू खात ना तुला लागू होत नाही ते असं ना. त्या दृष्टीने आपण समजायला हवं. ओके थँक्यू. हरे कृष्ण हरे कृष्ण. पुढचा प्रश्न आहे नैमिषारण्य प्रवाणी मंगल भक्ती मात्यांचा प्रश्न कोटे महाकाळचे गा. हरे कृष्ण हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 26. अच्छा लोकयातिक आणि लोकायतिक आणि वैभाषिक बरोबर. हे तत्वज्ञ बरोबर. हे तत्वज्ञानाचा एक प्रकार आहे. आता लोकायतिक म्हणजे नास्तिक तत्वज्ञान आहे आणि वैभाषिक म्हणजे बौद्ध तत्वज्ञान आहे. अशा दृष्टीने ते आत्म्या जास्त तर विश्वासच ठेवत नाहीत म्हणून म्हटलं ना ते लोकायतिक म्हटलंय. लोकायतिक आणि वैभाषिक म्हणून जाणले जात अशा लोकांना. त्यांचं काय प्रतिपादन होतं भौतिक सेवकाच्या एका पेचामध्ये रसाने होतात आणि दुसरं त्यांचं वैभाषिक तत्वज्ञान सांगितलं की रसायनांसाठा वगैरे हा मुद्दा आहे त्यांचा. म्हणजे हे जे तत्व आहेत हे तत्वाचं स्पष्टीकरण पुढे प्रपादाने पुढच्या परिषदामध्ये केलेलंच आहे. ते चर्चा आपण काल केली होती. ओके आणि अजून काही प्रश्न आहेत असं दिसत आहे. श्यामलादेवी माताजी आणि षडभुज गौरांग प्रभूंचा प्रश्न आहे दिसत आहे. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा हरे कृष्णा. हा थोडं मोठ्याने बोला. तुम्ही 24वा श्लोक घेतला होता ना काल. घेतला ना. हो घेतला. त्यावेळेला एक वाक्य असं बोल म्हटलं तुम्ही की जे जीवात्मे भगवंताचा मध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात त्यांचे पतन होते. हो अशा अर्थाचा एक श्लोक तुम्ही म्हटला तो जरा सांगा प्लीज. अच्छा तो श्लोक असा येनेर बिंदाक्ष तो भागवताचा श्लोक आहे बरं. आता श्लोक नंबर मला आठवत नाही. मी श्लोक नंबर सांगेन आपल्याला नंतर. येनेर बिंदाक्ष विमुक्त मानेला तोयस्स बुद्धी अविशुद्ध बुद्धया. श्लोक नंबर मला नाही स्मरण थोडं विसरलं मी सांगेन आपल्याला. तिथं म्हटलेलं आहे शेवटी म्हणजे पतंत्यधो नाद्रत युष्मदंग्रया. म्हणजे जे ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात त्यांना वाटतं आता मी मुक्त झालो म्हणून. पण त्यांना हे माहित नाहीये ते मुक्तीची खरी अवस्था नाहीच आहे. मुक्ती खऱ्या ती कशाला म्हणतात म्हणे मुक्ती हितवा अन्यथा स्वरूपेण व्यवस्थित अन्यथा. म्हणजे ज्याला जेव्हा दिव्य स्वरूप प्राप्त होतं आत्म्याचं मूळ स्वरूप तेव्हा मुक्ती आहे. आणि विशेष करून सच्चित आनंद या तिन्हीचा जेव्हा साक्षात्कार होतो ती मुक्ती आहे. त्याला मूळ स्वरूप प्राप्त होतो. पण जे ब्रह्मज्योतीमध्ये त्या प्रकाशात विलीन होण्याचा प्रयत्न करतात ते फक्त सत भगवान शाश्वत एवढंच कळल्यामुळं त्याचा पूर्ण विकास होत नाही आणि सेवाही करू शकत नाही. आत्म्याचा स्वभाव काय जीवेर स्वरूप आहे कृष्णेर दास. कृष्णाचं नित्य दासत्व हे आपलं स्वरूप आहे पण तो त्या प्रकाशात विलीन झाल्यामुळं सेवा काय करणार सेवाच करत नाही तो. त्यामुळे तिथं राहू शकत नाही. जो आपल्या स्वभाव समजा एखादा स्वभाव अमुक असेल काहीतरी त्या स्वभाव तो कलाकार असेल समजा संगीत वगैरे त्याला आवडत असेल आणि त्याला काय केलेलं आहे
त्याला असं काहीतरी हार्डवर्क कुठेतरी कंपनी दिले बाबा कसं समाधान म्हणतात. तो म्हणे मला म्युझिक शिकायचंय हे करतोय का ते म्हणे नाही ते म्युझिक काय शिकायचं तसं काय तू काय कर हेच कर तू कसं समाधान म्हणतात. त्या दृष्टीने समजायला हवं आपण. अजून एक प्रश्न संत कृपा प्रभू एक प्रश्न आहे. संत हरे कृष्ण दंडवत प्रणाम. हरे कृष्ण दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम हो. प्रभूजी मला जे पुनर्जन्माविषयी एक सांगायचं होतं की एक भक्तांच्याकडून मी ऐकलं होतं की दुसऱ्या स्टेट मध्ये जन्म झालेला होता आणि अचानक त्यांची हत्या होते आणि त्यांची म्हणजे कुटुंब असतानंतर हत्या होते आणि हत्यानंतर दुसऱ्या स्टेट ह्याच्यामध्ये त्यांचा जन्म होतो म्हणजे ती सत्य घटनेवर सांगितलं होतं भक्तांकडून ऐकलं होतं. तर ते मुंबई सारख्या ठिकाणी त्यांचा जन्म झाला म्हणजे आपल्या इस्कॉनचे म्हणजे ह्याच्या वेळी सांगितलं होतं. तर ते कसं काय पुनर्जन्माचं गुड हे होऊ शकते परत परत जन्म होऊ शकतो. सर्वांचाच परत जन्म होतो ना आता विषय झाला ना म्हणजे परत परत झाला लगेच जन्म झाला त्यांचा होऊ शकता ना परत जन्म सांगतो कसं आहे काही जणांचा लगेच जन्म झालेला आपल्याला ते दिसून येत भगवंत काय करतात. चालेल मी सांगतो तर मग कशी गोष्ट आहे की भगवंत काही जीवांना स्मरण करून देतात पुनर्जन्माचं. असं भरत महाराजांच्या वरती माहिती ना आपला भरत महाराज जेव्हा जडभर झाल्यानंतर ना हरिण झाले हरिण झाल्यावर पण त्यांच्या स्मरण होतं की मी आधी राजा होतो म्हणून पुन्हा जडभर झाल्यावर पण त्याला त्यांची कहाणी सगळी लक्षात होती. कारण आता आपण बघतो काही जणांना पूर्ण जीवनात आठवतं कारण त्याचं कारण असं भगवंत काय करतात त्याद्वारे आपल्याला शिकून देतात की आत्मा आहे. शरीर संपलं होतं तरी पण आत्म्याला पुन्हा शरीर मिळालं त्याच आत्म्याला पुन्हा शरीर मिळालं त्यामध्ये ना आपण पण पूर्वजन्मात काही ना काही होतोच की नाही. आपला जन्म झाल्याचा अर्थ काय आता तो श्लोक आहे ना जात असे ध्रुव मृत्यू ध्रुव जन्म मृत्यू असे जन्म झाला त्याला मृत्यू व्हायचा आहे त्यामुळे त्यांचा आधी जन्म झाला होता मृत्यू आलेला आहे पुन्हा जन्म झालेला आहे. हा एवढंच की ते भगवतधामा जाण्यात काढून तयारी नाही झाली पूर्ण झाले नाही अजून बरं ना. आंबा असतो तुम्ही ठरवलं झाडावर पिकल्याशी मी काढणारच नाही काय करणार बरं मग ते पिकेपर्यंत तू बघणार लक्षात पिकलं त्याचमध्ये ना आपली पूर्ण स्वरूप स्थिती प्राप्त होईपर्यंत त्या स्तरावर नाही आलं तर भगवतधामात नाही जाऊ शकत. मग काय होणार पुन्हा पुन्हा मनुष्य मिळणार भक्ताच्या कुटुंबामध्ये आणि आपल्याला ती राहिलेली भक्ती पूर्ण करण्यासाठी संधी दिली जाणार. तर त्यामुळे ज्यांचं उदाहरण देत आहे की आधी भक्त होते ते असं मला पण काही उदाहरणं माहित आहेत. प्रभूंचे शिष्य होते राघवदास ब्रह्मचारी म्हणून आणि दीक्षा झाली होती आणि अचानक काय झालं नंतर ना ते गाडीने जाताना कारमध्ये जाताना एक ठिकाणात आलं तिथं ऍक्सिडेंट झाला आणि देह सोडला त्यांनी आणि पुढच्या शेजारी स्त्रीचे मिळाले आणि मग त्यांनी नंतर परमपूज्य भक्ती चारू महाराजांकडे दीक्षा घेतली. त्या लहानपणी काहीतरी आठवायचं असं की असं कुठं जात होता वगैरे त्यांना कळत होतं काय होतं असं वैस्कॉन संपर्क करा जप करा सगळं तरी पण त्यांना ते आठवायचं काही ना काही. आणि मग त्यांना त्याच्या ह्याचं ड्रम असं ना आपण आपण ते वाजवतात बघा असं ड्रम माहिती ना भक्त वाजवत मग कीर्तनात वगैरे मोठं असं ना तर तसं ते त्यांना वाजवायला फार आवडायचं. खरं तर विशेष करून ते माताजी एवढं वाजवते प्रभूजीच वाजवतात पण तो त्यांना आवडायचं वाजवायला. आणि एकदा काय झालं ते अमेरिकेत गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये प्रवेश केला लॉस एंजल्स का न्यूयॉर्कच्या माहिती त्या मंदिरात प्रवेश करताना लक्षात आलं की मनात अरे मी ते येऊन गेले आधी कधीतरी खरं तर कधी चाललं ते बोल अरे तुम्ही आलेले आणि ते प्रभूजी होते प्रभुपाद शिष्य हा तर त्यांच्याशी बोल लागलं आणि त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना पण मी भेटलेले आधी त्यांना सांगितलं तसं असं असं म्हणून. आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्याला ते जे होतं त्याला आफ्रिकन ड्रम म्हणतात आपण पाहिलं की नाही कीर्तनामध्ये वाजवतात ना भक्त असं तर त्यांना लक्षात आलं की ह्यांना ते आवडे वाजवताना बघितलं ओळखलं की त्यांना का असं झालेल्या कारण काय त्यांना पूर्ण जीवनाचं पूर्ण जीवनामध्ये हेच राघवदास ब्रह्मचारी त्यांच्या लक्षात आलं त्यांना माहितच होतं ना त्यांच्यावर नेहमी त्यांचं हे असायचं ते वाजवायचे कुठे कीर्तन केलं ना ते राघवदास ब्रह्मचारी तेच वाजवायचे ते ड्रम आणि मग लक्षात आलं की तेच परत जन्म झाल्यांचा आणि त्यांना माहित झालं की त्यांचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून ऍक्सिडेंट झाल्यामुळं प्रभुपाद ते कळलं प्रभुपाद म्हटले की त्याची भक्ती पूर्ण झाली तर दहा मत आले तर परत येता येईल तो राहिलेली भक्ती पूर्ण करायला लक्षात आपण जांभ्या म्हणतो जे काय तर त्यामुळे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की भगवंत एखादी भक्ती राहिली तर त्याला परत जन्माला देते घालतील भक्तांच्या कुटुंबामध्ये पण सर्वांच्या बाबतीत त्यांना आठवेल असेल सर्वांनाच आठवेल असेल भगवंत काही जणांना आठवण करू त्याचं पण काहीतरी भगवंताचं विशेष कारण असेल की त्याच्या माध्यमानं
हा प्रचार करायचा किंवा भक्ती राहिली तरी पण भगवंत परत भक्ती देतात. हा 40वा श्लोक होता ना, नेहा विक्रम नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते, स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महत्व आहे. परत त्याला संधी देतील हे दाखवून देतात भगवंत त्याला परत. त्यासाठीच हा भगवंताचा म्हणजे हे आहे. अच्छा, परत अजून एक प्रश्न यांचा, गौर गोपाल प्रभूंचा, श्री गौर गोपाल प्रभूंचा. हरे कृष्ण प्रभूजी, सायुज्य मुक्ती बद्दल थोडं सांगा. कशाच? सायुज्य मुक्ती. सायुज्य मुक्ती बद्दल सांगा. तुम्हाला सायुज्य मुक्ती हवी आहे का? नाही ना. नाही नाही. ओके, त्याच्याबद्दल हवाय. चालत सांगतो. मग कसं आहे, पाच प्रकारची मुक्ती आहे. चार आता तुम्ही सायुज्य विचारा. सायुज्य जो वैष्णव आहे तो सायुज्य मुक्तीची कधी अपेक्षा करत नाही. आणि भगवंत जेव्हा राक्षसाला मारतात तेव्हा पण ते काय करतात, त्यांच्यापासून स्वतःपासून येणाऱ्या प्रकाशामध्ये त्याला विलीन करून घेतात. पण विशेष करून जे भक्त नाही आहेत ते काय करतात, मग नाही एवढंच कशाला. सायुज्य म्हणजे मायावादी लोक आहेत जे सगळं काही माया समजतात, कृष्ण शरीर पण माया, नाम आहे सगळं माया समजतात. ते काय करतात, मग भगवंताच्या प्रकाशामध्ये विलीन होण्याचा प्रयत्न करतात. याला म्हणतात सायुज्य मुक्ती. आणि बाकीच्या ज्या मुक्ती आहेत त्याला म्हटलेलं आहे, ही सायुज झाली. नंतरच्या मुक्त्या ज्या त्याच्यामध्ये म्हटले, सारूप्य, सामीप्य, सारष्ट्य आणि सालोक्य असे चार प्रकारची मुक्ती आहेत. त्याची पण वेगळी वेगळी वैशिष्ट्य आहे. आणि बऱ्याचशा टीव्ही सिरियल्स मध्ये सायुज्य मुक्ती दाखवताना ते डायरेक्टर लोक वेगळाच प्रयोग करतात. त्याच्या शरीरातून, शिशुपालाच्या शरीरातून एक ज्योत निघते आणि ती भगवंतात विलीन होते असं दाखवतात, त्यामुळे लोक मिसगाईड होतात. नाही नाही, तसं खरंच आहे ना, ते खरंय ते. तसं झालंय ना, तसं झालेलंच आहे ना. भगवंताच्या उपस्थितीमध्येच आत्मा भगवंत शरीर विलीन, कारण त्याला ते मुक्ती दिली ना भगवंताने, सायुज्य मुक्ती. आणि भगवंत दाखवून दिलं, मी असुराला मारलं तरी पण त्यांना मुक्ती येतो, कारण मी भेदभाव नाही करत. सायुज्य मुक्तीमध्ये म्हणजे ब्रह्म तेजात तो विलीन होतो. हो बरोबर, अगदी बरोबर. परत आगासुराला मारणार पण झालं, भगवंत आगासुराला पडत बाहेर होता, त्याचा आत्मा ते ज्योतिरूपात थांबलेला होता, भगवंताने भगवंतामध्ये प्रवेश केला त्याने. असं म्हणून कोणाचा प्रश्न आहे का? बरं बघतो मी शेवटचा एखादा असेल आपण तसा वेळ. अच्छा, विमल गौर प्रभू आणि श्रुतीप्रिय माताजींचा प्रश्न आहे. हरे कृष्ण. हे कोण हे केलंय? ब्रह्मकुमार पण झाला का, म्यूट झाला का? एक प्रश्न था, प्रश्न होता कोणाचा? तुम्ही ब्रह्मकुमार प्रभू बोलताय का? हा हो हो प्रभू. आपण मला वाटत दुसऱ्यांचं हे का, तुमचं झालं का? तुमचा पण आहे प्रश्न? हो, माझा एक प्रश्न आहे आणखीन एक. बर बर. जसं मगाशी आपण चर्चा करत होतो की या जन्मामध्ये आपण भक्ती करत असताना जर भक्ती अर्धी झाली, थोडी झाली आणि आपण शरीर सोडलं, तर पुन्हा पुढचा जन्म आपल्या मिळेनंतर तीच भक्ती, समजा म्हणजे पाठीमागच्या जन्मामध्ये 50% झाले आणि पुढं आता नवीन जन्म झाल्यानंतर पुन्हा 50% पासून ती भक्ती पुन्हा पुढे सुरू होते, तर ते आपल्याला समजणार कसं की किती टक्के भक्ती या जन्मात झाली आणि तिथून पुढे कसे चालू होत? कसं आहे की आता आपल्याला कळणार नाही, ते शेवटी भगवंत आपल्याला विशेष हे करतील, कृपा करतीलच. आपलं ध्येय असलं पाहिजे की आपलं या जन्मात जायचं आहे धामामध्ये, आणि आपण या जन्मात नाही जाऊ शकतो भगवंताची काळजी घेतली आपली, कारण तसं आपल्या ते शेवटी कळणार. तर मृत्यूच्या भगवंताचं स्मरण, भगवंत म्हणतात ना, अंतकालीच्या मामी व स्मरण मुक्त अकले वरम य प्रयती समत्वाम याती नास्ते तर संशय. मृत्यूच्या माझं स्मरण करेल जो देहास त्याग करेल त्याला माझी प्राप्ती आहे, काही संशय नाही. पण काही कारण मृत्यूचं स्मरण नाही झालं, याचा त्या स्तरावर तो आलाच नसेल अजून, तर म्हणजे काय त्याला ओळखाय, टक्के कळणार नाही त्याला, 30% का 33% 35% असं ते कळणार नाही त्याला. पण एवढं लक्षात की आपलं आता स्मरण हो, त्याला एक जजमेंट, प्रत्येकाला अंदाज असतो ना आपल्या स्वतःचा, आपली साधना, सेवा, आपलं कार्य, आपण वरिष्ठांना किती प्रसन्न करतो, हे सगळ्या बऱ्याच गोष्टी आहेत ना. यातनं आपल्याला पण अंदाज येतोच की आपण या जन्मात जायची आपल्याला खरोखर एकदम धडाडी आहे का जायचंच म्हणून, तर त्याच्यावर त्याला अंदाज येतो की हा जाण्याची तयारी करेल. पण शेवटी भगवंताची विशेष कृपा कोणावर ते कळू शकत नाही आपल्याला,
कारण आपण बाह्य दृष्टीनं भक्तीचं सगळं अंग हे करतो पण आत्म ते कुठल्या भावनेने करतो ते महत्वाचं आहे. म्हणून उपदेशामृतामध्ये भूमिकेमध्ये प्रभुपाद स्पष्ट म्हणतात एखाद्याची एखाद्या भक्ताची कृष्ण भावनेतली प्रगती ही त्याच्या मनोवृत्तीवर अवलंबून मनोवृत्तीवर. आता आपण भक्तिशास्त्र सगळे करतात आता यातले किती जण सर्टिफिकेट साठी करतायत किती जण मला भगवंताचं सगळं ज्ञान मिळू दे बाबा भगवंताची जवळीक होईल म्हणून किंवा किती जण त्यातले प्रभुपादांनी कसे ग्रंथ लिहिले मला पण लाभ होईल त्याचा जेणेकरून भगवंताच्या प्रसन्नतेसाठी मला हे ज्ञान वापरता येईल देता येईल मित्रांना असं प्रत्येकानं काय मनोवृत्ती काय सांगतायत ना आपण तर त्यामुळं काही जण गंभीरतेने करतात तर अशा सगळ्या स्थितीचा विचार केला जात असतो. ठीक आहे मला वाटतं त्यांचा विमल गौर प्रौढ यांचं हे करायच्या वेळेला मला वाटतं तुमचंही झालेलं आहे. त्यांचा एक प्रश्न आपण थांबूया. हरे कृष्णा प्रभूजी दंडत प्रणाम. दंडत प्रणाम प्रभूजी. 22 जो आहे श्लोक वांसाची जीर्णानी त्या श्लोकाचा जो अर्थ सांगितलाय त्यामध्ये लिहिला आहे आत्मा ही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो. तर जुन्या आणि उपयोगी हे जे शब्द आहे ते जुन्या म्हणजे वृद्ध व्यक्तीसाठी निरुपयोगी म्हणजे एखादा रोगी जो भक्ती नाही करत त्याच्यासाठी लागू होतो पण काही आपले भक्त तरुण वयात काही भक्तांची मुलं जन्मताच शरीर सोडतात त्यांना कसं काय लागू होतो. जन्मताच शरीर सोडतात त्यांना तेवढंच काय तेवढंच राहिलं होतं त्यांचं म्हणजे तेवढ्या काळासाठी त्यांचा जन्म होता नंतर परत अजून काहीतरी चांगलं देणार ते त्यांना कारण त्यांना ते कर्मसंच असं असेल जेणेकरून जे ज्यांच्या पोटी जन्माला आलेला आहे तो मुलगा त्यांचं पण असं काहीतरी कर्म असणार जेणेकरून त्यांना ते तेवढा काळ त्यांना काहीतरी ते दुःख भोगायचं असेल ते मूल जन्माला आल्यावर मृत्यू झाला ते पण आहे आणि ते जे मूल आहे त्याचं पण असं काहीतरी कर्म असणार की ते त्या मनुष्याने जास्त काळ राहू शकणार नाही त्याला कदाचित लगेच मनुष्याने मिळेल की नाही माहित नाही आपल्याला किंवा मिळेल पण तेवढं तर पापाचं फळ तेवढ्या तो भोगून संपलं त्याचं काहीतरी विशेष पाप असेल वेगळंच मग आता पुढं तर परत मिळेल मनुष्य असं पण होईल. म्हणून म्हटलं ना की कर्माची गती कळणं फार अवघड आहे त्यासाठी भगवंताने कुठला क्रायटेरिया वापरला ते कळत नाही. एका समजा तुम्ही नोकरीला गेलाय इंटरव्ह्यूला बसला तुम्ही 10 जण पण तुम्ही इंटरव्ह्यूला बसल्यावर एखादा 10 पैकी एकच सीट आहे आणि एकच व्यक्तीची निवड होणार आहे आणि 10 जण तिथे आहेत पण तुम्हाला नेमकं कळणार नाही की त्याचीच का निवड झाली म्हणून. काही जण म्हणतील अहो तो त्यांचा नात त्यांचाच माणूस होता. काही जण म्हणतात अहो सगळे नाटक केलं सगळं आधीच ठरलेलं असतं त्यांचं असं म्हणतील. काही जण म्हणतील नाही तर ती कंपनी तशी नाही बरं का ते एकदम योग्य होते म्हणून त्याची निवड करतात. बरं आपल्याला कळू शकतं काय कधी कळू शकतं त्याच पद्धतीनं कुणाच्या जीवनात काय घडत आहे ते कुठल्या कर्माचं जसं मी सांगितलं होतं मागच्या वेळेला धृतराष्ट्राने विचारलं ना भगवंताला माझे 100 मुलं मेल्याचं का दुःख भोगलं मी काय केलं तर असं भगवंत म्हटले बघ म्हणे की तू म्हणे 50 जन्मापूर्वी पक्षा तू राजा होतास पक्षांचे 100 पिलांना तू मारलं होतास त्याचं फळ आहे म्हणे धृतराष्ट्र म्हणे 50 जन्मापूर्वी मग तेव्हाच का नाही भाऊ. तर भगवंत म्हणतो तू मनुष्य होता राजा होता त्यामुळे तुला मनुष्य रूपात तुझी मुलं मरणं आवश्यक होत ते पापाचं फळ भोगण्यासाठी पण प्रत्येक मूल होण्यासाठी जी पुण्याची आवश्यकता आहे ते पूर्ण करण्यासाठी एवढे 50 जन्म गेले आणि या जन्मात तुला 100 मुलं होण्याचं पुण्य तुला मिळालं पूर्णपणे आणि ती मारली गेली. म्हणजे बघा कर्माची गती कळू शकते का आपल्याला. त्यामुळे आपण असं करू नये घ्यायचं हे झालं तर त्याचं काय असेल बरं तो एवढं चांगली भक्ती करत होता अचानक तो कसा गेला त्यांचा मुलगा होता ते त्यांच्या आवडीची बघून असं आपण हे सगळं गोष्टी विचार करत आपल्याला कर्माचे ते कनेक्शन काय ते आपल्याला माहित नसल्यामुळे असं होत आहे. पण हे निश्चित आहे जर भक्त असेल तर कधीतरी मृत्यू भगवान काय त्याला पुन्हा एकदा संधी देतीलच. त्याचं काही कर्माचं थोडं काही गडबड झाली असेल चुकलं असेल अपराध झाला असेल त्यातलं ते सगळं काढून घेऊन भगवान त्याला अजून स्वच्छ धुवून काय करतील चांगलं शरीर त्याला निर्माण करतील. ठीक आहे तर या ठिकाणी विराम देऊया आपण. तर धन्यवाद सर्वांचे आपण ऐकल्याबद्दल.